निरसन पंचायत कर दें। अर्धा मिनिट आपण शांतपणे डोळे मिटून बसूया आणि मग कथेला आरंभ करूया। श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम भगवते वासुदेवाय हरि ओम नमो 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 भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गणाधीशो ईश सर्वागुणांचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वारि वाचा गमु पंथ अनंतया राघवाचा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायण नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्मार्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो स्पृशा द्वाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे पापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं
श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री भगवान उवाच ज्ञानं परम गुह्यं मे ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगं च सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यावानहं यथा भावो यद्रूप गुण कर्मकः यद्रूप गुण कर्मकः तथैव तत्वविज्ञानं तथैव तत्वविज्ञानं अस्तुते मदनुग्रहात् अस्तुते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् न विमुह्यति कर्हिचित् श्री गोपाल कृष्ण भगवान् की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवती श्री जगदंबा मातेच्या पवित्र सान्निध्यामध्ये मानवी जीवनाचा उद्धार ज्यांनी होतो असं श्रीमद भागवत श्रवण करण्याकरता उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांना नमस्कार करतो आणि कथेला आरंभ करतो. भारतीय संतांनी मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत परिपक्वता यावी म्हणून सोप्या भाषेत अवघड असणारं तत्वज्ञान सांगितलं आणि केवळ भात खातोय म्हणून जगतोय, केवळ श्वास घेतोय म्हणून जगतोय, अजून जिवंतपणा देहामध्ये आहे म्हणून जगतोय असं न होता विचाराने जगा असा संदेश दिला. काकोपी चिरायू जीवती बलींच भुंगते, कावळा सुद्धा खूप वर्ष जगतो पिंडाचा भात खाऊन, लोहाराचा भाता सुद्धा श्वासोश्वास करतो म्हणून त्याला कोणी जगणं म्हणत नाहीत. जे जगाल ते विचारपूर्वक जगा आणि विचार करायचा तो इतका प्रगल्भ करा की आज अजून एक वर्षानंतर अजून पाच वर्षानंतर असे टप्पे जर पाडले तर प्रत्येक टप्प्यामध्ये मी यशस्वी असेन याची योजना आज करा.
माझ्या 90व्या वर्षी मी कसा असेन, हे 20व्या वर्षी जर ठरलं असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आणि एवढा प्रगल्भ विचार करण्याकरता ह्या भागवताचं श्रवण आहे. एक तात्पुरतं ज्याला तात्कालिक फल म्हणतात ना, असं आपल्याला नकोय. दीर्घकालीन विचार करून ठेवावा आणि या दीर्घकालीन विचारानं जो संतांनी करून ठेवलेलाच आहे त्या विचारानं आपलं आजचं वर्तन कसं असावं हे ठरवावं. मी रोज किती वाजता उठेन, किती वाजता झोपेन, माझ्या श्वासांची किंमत काय आहे, मी टाइमपास हा शब्द कधी वापरणार नाही. आबा बसा. मी माझ्या जीवनामध्ये कुणाला दुखावणार नाही. लोक माझ्याशी वाईट वागतील, शंकराने विष प्यायल्याप्रमाणे ते मी विष पिईन, पण मी त्यांना मात्र अमृत देईन. जीवनात जी सुख येतील ती मी एन्जॉय करीत असताना या सुखाला अनेक जण कारणीभूत आहेत असं गृहीत धरून त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहीन. म्हणजे माझं आजचं क्रियमाण असं असेल की ज्यानं माझं पुढचं प्रारब्ध बिघडणार नाही. या सगळ्या अर्थाने जीवनाचं नियोजन कसं करा हे शुकदेवांनी सांगितलं, जे आपण रोज थोडं थोडं पाहत आलो. एकदम समग्र पाहणं अशक्य आहे, म्हणून रोज थोडा थोडा विचार आपण केला. आणि आज या वळणावरती येऊन पोहोचलोय की आता राजाचा मृत्यू समोर आलाय आणि शेवटचा स्कंध सुरू होतो. राजाला तक्षक नावाचा सर्पदंश करणार आहे, पण तत्पूर्वी एक सुंदर अध्याय आला. मला असं वाटतं हे भक्तीचा कळस आहे. प्रसंग असा आहे, शुकदेवांना असं वाटायला लागलं की अरे भगवान गोकुळातून निघाले, मथुरेला पोहोचले, तिथून द्वारकेला गेले, पण गोकुळात आला नाही. हा गोकुळवासियांच्या भक्तीला प्रेमाला काही किंमत आहे की नाही, म्हणून शुकदेवांनी स्वतः ठरवलं की आपण कृष्णांची आणि गोकुळवासियांची भेट करून द्यावी. तळमळतात हो संत. आणि म्हणून कृष्णानं विचारलं, आता ग्रहण पर्व काल सुरू होतोय, या ग्रहण काळामध्ये तुम्ही कुरुक्षेत्रावर जर आलात तर कुरुक्षेत्रावरती अनेक कुंड आहेत, ब्रह्म नावाचं सरोवर आहे, या सरोवरात स्नानाला आलात तर यादव यादव मंडळी सगळेजण या. कृष्ण म्हणाले आम्ही येतो ग्रहणात, आम्ही तिकडेच येतो. शुकदेव म्हणाले मग गोकुळातल्या लोकांना बोलवलं तर चालेल का? कृष्ण म्हणाले बोलावत आहे, अवश्य बोलवा. शुकदेवांच्या चित्तातली तळमळ कृष्णांच्या लक्षात आली आणि शुकदेवांनी जाऊन निरोप दिला की असं असं आहे, भगवान स्वतः त्यांच्या परिवारासह स्नानाला कुरुक्षेत्रावर येणार आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी गोकुळवासियांनी याला काय, तो गोकुळात येत नाही, तुम्ही मथुरेत जात नाही, हे काही बरोबर नाही, मग दोघं जण तिथे भेटा. नाही का काल विमानात भेटले दोघं. ठीक आहे, यशोदा म्हणाली काही हरकत नाही शुकदेवा, आम्ही येतो. आणि नियोजन ठरलं गोकुळाहून कुरुक्षेत्रावर जायचं आहे. गाडी झुंपले, थोडे लोक घरी ठेवले, थोडं असं झालं की कोणी घरी राहायचं, पण काही सैनिकांना काही सेवकांना ठेवण्यात आलं, गाई गुरांकरता कोणीतरी राहावं लागतं. घरी काही अशी जबाबदाऱ्या असतात, साधं कुत्रा असेल तर जाता येत नाही कुठं. साधं हा शब्द म्हणजे काय त्याचा अपमान करावा म्हणून वाटत म्हणत नाही आहे. आपले आजोबा आजारी आहेत, जाता येत नाही. गाई गुरु आहेत, जाता येत नाही. कुणीतरी घरी राहावं लागतं.
आणि बाकी सगळे लोक निघाले, एक मोजके लोक घरी ठेवले. काही असं काही गाईच्या समोर काही 24 तास राहावं लागत नाही. दिवसात 10 मिनिटं 15 मिनिटं दिली की झालं, बघा गाईला चारून आणलं, पाणी बिणी बरोबर ठेवलं, झालं. एक 5, 50, 100, 200 लोक घरी ठेवले, बाकी सगळे हजारो लोक निघाले. आमचे कोल्हापूरचे महाराज हे आख्यान फार छान सांगायचे. एकदा ऐकलं मी, पुसटचं मला आठवत आहे, त्यातला आठवून सांगतोय आता. आणि एक 2-4 मैल आल्याबरोबर, लांब आल्याबरोबर एकदम गोकुळाहून म्हणजे पाठीमागून धडधड 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 आवाज यायला लागला. काही राक्षस बिक्षस पळत येतात का काय, कोण येत आहे इतका एकदम भूकंप झाल्यासारखा आवाज काय यायला लागला. वर्णन आहे, सगळेजण लपले आड रस्त्यावरती आणि त्यांनी पाहिलं कोण येत होत. त्या शेकडो गाई येत होत्या ज्या कृष्णाच्या वेळेला वासरू होत्या. गाईंचंही आयुष्य त्या वेळेला खूप आहे. त्यांच्या नाकातनं रक्त वाहत होत, का बरं, दोऱ्या बांधून आले होते ना, त्या दोऱ्या तोडताना त्यांचं नाक रक्तबंबाळ झालं होतं. हो अरे अरे, आपल्या गाई आहेत म्हटल्यानंतर सगळे समोर आले आणि त्या गाई अशा काही बघायला लागल्या आपल्या मालकांकडं, आमचा आणि कृष्णाचा काही संबंधच नाही का, तुम्ही चाललात कृष्णाला भेटायला. त्यांना काय असेल ते औषध लावलं नाकाला, झाडपाला वगैरे त्यावेळेला जी व्यवस्था होती ते पटकन जखमा बऱ्या व्हायच्या. आणि ही सगळी मंडळी मजल दरमजल करीत बैलगाडीतून पुष्कळ लोणी आणलंय, त्याला काय काय आवडतं ते सगळं लक्षात आहे यशोदेच्या. आणि खराब होऊ नये म्हणून वनस्पतींची झाडांची पानांची अशी काही त्याला पॅकिंग केलं होतं की आतमध्ये ते थंड राहावं. आणि येऊन पोहोचले कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्रावर मोठे मोठे मंडप उभे आहेत, जगभरातून अनेक राजे स्नानाला आले आहेत. आणि नंद आणि यशोदा बैलगाडी घेऊन कृष्णांचा मंडप कुठं आहे असा शोधत शोधत एक मोठ्या मंडपाजवळ येतात. हा कृष्णांचा मंडप, जगातले अनेक राजे आले, कृष्णांशी काही कन्सल्टिंग चाललंय, कृष्णांना विचारत आहेत आम्ही काय करू पुढं, भविष्यात कसं काय करायचं. द्वारपाला जवळ जाऊन विचारलं नंदानी, बैलगाडी अशी सावलीत उभी केली, यशोदा सावलीशी उभी आहे, डोळ्यासमोर चित्र आणा जरा. नंदानी विचारलं, खेडेगावातला गवळी शेतकरी श्यामची आई पाहिले ना आपण, तो खरवस पोचवायला आलेला साने गुरुजींचा बाबा. त्या मित्राने विचारलं कोण आहे, आता त्याचे कपडे पाहून श्यामला असं नाही सांगा वाटलं माझे वडील आहे, आमच्या घरातला गडी आहे म्हणून सांगितलं त्याने. अगदी असंच जाऊन त्या सेवकांना विचारलं, आम्हाला भगवान गोपाल कृष्णांना भेटायचं. त्याने एकूण वेश पाहिला आणि सांगितलं वेळ नाही आता, त्याला फार बिझी आहे मीटिंगमध्ये, कधी भेटेल, 2 तास लागतील अजून. बर, सावलीत जाऊन बसला. 2 तास झाले, 2.25 तास झाले, 2.5 तास झाले. यशोदा म्हणाली, जाऊन विचारा तरी, आम्हाला नको भेटायला, पण हे दही दूध आत जाऊ द्या सावलीत, खराब होईल ना ते. चांगल्या प्रकारची वासुंदी आणली आहे, घट्ट अशी रबडी आणली आहे, लोणी आणलंय, सुरेख असं काय काय आणलंय कृष्णाला आवडतं म्हणून, आत जाऊ द्या. पुन्हा गेला नंद, सेवकांना विचारलं, माझा ऐकता का तुम्ही, कृष्ण कधी भेटतील, 2.5 तास, तुम्हाला सांगितलं ना एकदा, 2 तासाचे 2.5 तास होऊ शकतात, त्यांची मीटिंग महत्वाची आहे, त्यांची फार महत्वाची सभा चालली आहे, आणि तुम्ही मला डिस्टर्ब करू नका बरं. बर, अजून 15 मिनिटानं यशोदेनं सांगितलं, माझं सांगता का, ऐकता का, त्यांना म्हणाव उद्धवाला पाठवून द्या, कारण उद्धव ते घेऊन जाईल आत ना सगळं. पुन्हा गेले, आलात परत तुम्ही, काय काम आहे. नाही आम्हाला कृष्णाला नाही. हा मग मग बोला काय, तेवढं सोडून काही बोला. उद्धवजी असतील का आतमध्ये. उद्धव आहे, तुमची ओळख आहे. हो थोडीशी आहे. उद्धवांना बाहेर बोलावता येईल. हो बोलावता येईल, कारण ते काही खूप महत्वाच्या मीटिंगमध्ये नाही, ते बाजूला बसले. उद्धवानं म्हणाव काय सांगू त्याला, गोकुळाहून कुणीतरी आलंय,
त्या प्रतिहारीने हळूच कृष्णांच्या बाजूला उद्धव बसले होते, कानात निरोप दिला, गोकुळाहून कोणीतरी आलंय. गोकुळ नाव ऐकल्यावर उद्धव स्प्रिंग ॲक्शन धावत निघाला हो. नंदबाबांना पाहिलं आणि त्या मातीत साष्टांग लोळला, बाबा कधी आलात, काही तक्रार केली नाही, 2.5 तास झाले, तुझे कसले नोकर. कारण हे कृष्णाचे आहेत ना. एखादा असता तर कार्ड पाठवलं असतं की नाही, आत मी आलोय कृष्णाचा बाबा. बराच वेळ झाला तुला त्रास दिला उद्धवा, तुमची खूप महत्वाची मीटिंग चालली असेल, पण हे दही दूध जरा आत घेऊन जाणार का, खराब होईल रे. तुम्हाला कृष्णाला आवडतं म्हणून आणलंय आम्ही, 100 वर्षामध्ये गेलीत बर. उद्धव म्हणाला थांबा. उद्धव धावत धावत आत जातात, कृष्णाकडे पाठ करून उभे राहतात आणि सांगतात मीटिंग बरखास्त, VVIMP आलेले आहेत. कृष्णाचं मनगट धरलं, सांगितलं कृष्णा बंद घर बोलणं, सगळं फार झालं राजकारण, चल पळत. आणि ओढतच कृष्णाला बाहेर आणलं. पाहिलं यशोदेकडं, अहो किती दिवसात केस विंचरले नव्हते, डोक्याचं टोपलं झालं होतं अक्षरशः. आज कृष्णाला भेटायचं म्हणून कसं तरी थोडेसे केस विंचरले होते. यशोदेनं पोटाशी धरलं, नंदानी पोटाशी धरलं आणि समोरच असणाऱ्या पारकट्ट्यावरती सगळेजण बसले. कृष्णाला सांगितलं, इतक्यात पेंद्या आला, व्रजा आला, वाकडे आला, सगळी मुलं आली कृष्णाभोवती, सगळ्यांनी रिंगण केलं, गोपी आल्या, गोप आले. कृष्ण म्हणाले आई जरा बस ना, मी आडवा होतो जरा. आणि कृष्णाने चक्क यशोदेच्या मांडीवरती डोकं टेकलं. नंदबाबा शेजारी बसलेत आणि अशा पारकट्ट्यावर तो आडवा झाला. यशोदा डोक्यावरनं हात फिरवतीये, त्या कुरळ्या कुरळ्या केसामध्ये हाताने जरा चेपतीये. आईकडं बघतोय आणि कृष्ण म्हणलं आई किती दिवसांनी भेट, काही तक्रार तुला काय झालं याला नाही, सगळं तुझ्या इच्छेने होतंय. आई आता सगळ्या जगातले सगळे राजे बहुतेक मला माझं ऐकतात, तुला काही पाहिजे का ग? हसली आई, हो मागायला चालली आहे मी रे तुला. कृष्णा इतके दिवस मी प्राण तनूमध्ये धरून राहिले, याचं कारण तू म्हणाला होतास मला की मी परत येईन, तू परत आलास आणि मी मरून गेले असं झालं असतं तर माझा शब्द खोटा झाला, मी तुला भेटायला थांबले नाही असं झालं असतं, पण आता भेट झाली आहे. कृष्णा कधीही मरण येऊ शकतं, एक काम करशील काय, जेव्हा मरण येईल कधी माहिती नाही कुठं मरण येतं, प्रत्येकाचं मरण ठरलेलं असतं, कुठं मरण येईल माहिती नाही आहे, जेव्हा केव्हा मरण येईल तेवढ्याला तू जसा माझ्या मांडीवर निजलायस ना, अशी माझी मान माझ्या पतिराजांच्या नंदबाबांच्या मांडीवर असावी आणि तू समोर उभा असावास असं मला वाटतंय. मिलिंदजी म्हणा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो,
होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखावे, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। श्रीमद भागवत आपल्याला अत्यंत महत्वाची एक दृष्टी देतं, कितीही गरीब असो वा कितीही श्रीमंत असो, शेवटचं ध्येय काय असावं। असं आहे का बा, फार श्रीमंत आहे म्हणून मरताना बिसलरीचं पाणी नाही? कितीही श्रीमंत असो वा गरीब असो, सामान्य असो मध्यम असो, मेल्यानंतर दोनच गोष्टी, तुलसी दल आणि गंगा जल। डोळ्यामध्ये भगवंताचं रूप असावं, आणि खरं सांगू ही तयारी तरुण असताना करून ठेवावी, केव्हा तरी मध्ये मध्ये आठवावं। म्हणजे गलितगात मृत्यू येत नाही, मृत्यूसुद्धा समर्थपणे आय एम रेडी फॉर डिपॉर्चर, आनंद, रडू नका कोणी। यशोदा आपल्याला हे ध्येय देते, आणि याकरता अत्यंत महत्वाचा निरोप आहे, आपलं काम मनापासून करा, एक दुसऱ्या कुणाचंही वाईट व्हावं असं चिंतनसुद्धा करू नका, दोन, आणि तिसरं विश्वनिर्मात्याला कधी विसरू नका, तीन, त्याचा तपशील नाम असेल, त्याचा तपशील पोथी वाचन असेल, त्याचा तपशील भागवत ऐकणं असेल, पण भगवंताला न विसरणे हे मुख्य ध्येय। पेंद्या येतो आणि सांगतो, कृष्णा बस रे, काय तुझे रूप घेतो मी चोरून, काय तुझे रूप घेतो मी चोरून, काय तुझे रूप घेतो मी चोरून, या भेणे लपून बैसलासी, या भेणे लपून बैसलासी, काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भिवू नको भेट आता मज, भिवू नको भेट आता मज, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, म्हणजे तुझ्याजवळचे पॉकेट परी आहे आवडी दर्शनाची। अत्यंत रमणीय असा अध्याय, ग्रहण यात्रा,
दहाव्या स्कंदातला 82वा अध्याय फारच, म्हणून इथे पूज्य डोंगरेजी महाराज तीन प्रकारच्या रती, रती म्हणजे शरण जाणे, शरणागत म्हणतात ना, तीन प्रकारच्या रती सांगायचे. रथ कसं व्हावं भगवंताला? एक सामान्यारती, सामान्यारती, सामान्यारती म्हणजे आपलं काम झालं तर देवाकरता काही करायचं, माहित नाही, सामान्यारती. दुसरी समंजसारती, 16,100. कृष्णाची खूप सेवा केली या सगळ्या जणींनी, पण त्याच्याकडून अपेक्षिल सुद्धा सेवा केली, पण अपेक्षिल म्हणजे सामान्य रतीत आधी अपेक्षा मग सेवा, समंजसारतीमध्ये आधी सेवा मग अपेक्षा, आणि तिसरी सांगितली समर्थारती. समर्था स्त्रीलिंगी आहे रती शब्द, म्हणून समर्था म्हणजे अत्यंत सामर्थ्य संपन्न शरणागती. तू काही नको रे देऊ, पण आमच्यावर प्रेम असू दे. न वाढो संतान, न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. याचा परिणाम असा की भगवान गोपाल कृष्ण रोज एकदा गोकुळवासी यांच्याकरता अश्रू ढाळतात. एक विचारलंय राधेनी प्रश्न रुक्मिणीला, याच ठिकाणी आहे, कधी आठवण काढतो का गोकुळची? द्वारकेत आला, सोन्याची द्वारका आहे, कधी आठवण काढतो का इकडची? रुक्मिणी म्हणाली, राधे काय बोलतीयस, अशी एकही संध्याकाळ गेली नाही की ज्या दिवशी हा गोकुळाच्या दिशेला असणाऱ्या खिडकीत बसला नाही आणि गोकुळाकडे लांब दृष्टीकडून बघितलं नाही. असा सुंदर भक्तीचा अध्याय येतो. यानंतर अनेक सुरेख अध्याय आहेत कृष्णांच्या स्त्री आणि द्रौपदीची चर्चाचा, 83वा अध्याय आहे. देवकी मातेचे जे 6 पुत्र कंसानी मारून टाकले होते, तो जो एक धक्का, ती एक जखम झाली होती मनाला, कारण नंतर सगळं चांगलं चांगलं, पण पूर्वी वाईट घडलंय ना ते आठवत राहतं बघा. आणि काही काही लोकांना तीच सवय असते, 40-50 लोक जेवतायत, वाढत होता हा सोहळ्यामध्ये, 5 पक्वान्न केलेली, जेवतायत, मोठं घर, 50 लोक जेवायला म्हणजे किती मोठं घर असेल विचार करा. ह्याच्या डोळ्यात पाणी का? एक वेळ अशी होती आम्हाला जेवायला नव्हतं, म्हणजे हा सुखात सुद्धा दुःख आठवतो. आणि लक्षात ठेवाल, सुखाचाही त्याग करावा लागतो, दुःखाचाही त्याग करावा लागतो, मग आनंदाची प्राप्ती होते. आनंद याचा अर्थ सुख दुःख निरपेक्ष सुख. आणि याकरता ही 6 मृत मुलं आहेत, याचं जे दुःख आहे देवकीला, त्याकरता भगवान गोपाल कृष्ण यमसदनाला जातात, यमाला कडे जातात, संयमनी नगरीला, आणि त्याच्याकडनं ती 6 मेलेली मुलं आणून दिली परत, आणि हिच्या तीच मुलं त्या वयाचीच आणून मांडीवर खेळतायत. एकदम तिला रिलॅक्स, तिला सांगितलं आता यांना संगोपन करणार आहे का परत नेऊन पोचवू, म्हणजे मेलीबिली काही नाही आहे, ती व्यवस्थित आहेत, कोणी या जगात मरत नसतो, मृत्यू आपल्याला नसतोच अगं आई, मृत्यूचा अनुभव आपल्याला नाही बरं का, तो मेला तो मेला म्हणतो, आपण मेलो असं माहिती आहे का आपल्याला, कधी कधीच मरत नसतो आपण. आपण जेव्हा देह टाकतो त्यावेळेला आपल्याला कळतं आपण फक्त गाडीत न उतरून दुसऱ्या गाडीकडे चाललोय, गाडी बदलली फक्त, गाडी आहे. मृत्यूच्या पलीकडचा विचार जेव्हा कृष्णाने देवकीला सांगितलं तेव्हा देवकीची समाधी लागली, तिनं सांगितलं हरकत नाही, मग त्या मुलांना गुप्त केलं, सिद्धीच आहे असा जरा थोडासा जादूचा भाग आहे इथे, चमत्कार खूप आहेत कृष्णावतारात, तेवढंच सांगतो. आणि यानंतर पुन्हा सुभद्रा हरणाचा प्रसंग येतो. वेदस्तुती अत्यंत अवघड अध्याय भागवतातला, 11व्या स्कंधातला 87वा अध्याय वेदस्तुतीचा हा येतो. भस्मासुराचा उद्धार भगवान शंकरांनी कसा केला, कृष्णांच्या म्हणजे विष्णूंच्या आयडियेनी, युक्तीनी, हे सांगितलं जातं. भृगु 3 देवांची परीक्षा घेतात आणि 90व्या अध्यायामध्ये संपूर्ण कृष्णकथा पुन्हा संक्षेपानं येते, आणि इथे 10वा स्कंध समाप्त होतो. 11व्या स्कंधाच्या पहिल्याच अध्यायात भगवान गोपाल कृष्णांच्या यदुमंडळींना
दुर्वासांचा शाप झाल्याची कथा येते. प्रसंग असा झाला, एक दिवस कृष्ण असेच आपल्या अंतपुरामध्ये आपल्या राजसिंहासनावर बसले होते आणि विचार करतात, मी हा अवतार दुष्टांच्या पारिपत्याकरता घेतला, पण माझ्याच कुळामध्ये खूप दुष्ट जन्माला आलेत, मी त्यांना मारू शकत नाही, व्हॉट टू डू. म्हणजे मी सगळ्या गावाचा कचरा स्वच्छ करायला लागलो, घरातच कचरा झाला. आणि इतक्यात काम झालं त्यांचं. काय, ही सगळी कृष्णांची मुलं, कृष्णांचे नातेवाईक, त्यातल्या त्यात मुलं मुलं जी आहेत ना, तरुण मुलं, ही गावाच्या बाहेर काही महोत्सव साजरा करायला गेली, नाटक वगैरे असं काही साजर करावं म्हणून गेली आहेत. आता गावाच्या बाहेर जंगलामध्ये गेली, जंगलात जायला हरकत नाही, पण तपोवन जिथे सुरू होतं, आत्ता जशी अभयारण्य डेव्हलप केलेली असतात तशी पूर्वी तपारण्य डेव्हलप केलेली असायची. लोकांना तप करायचं, घरून काही आणायचं नाही, तुम्ही तिथं यायचं आणि तप करायचं. आजही काही ठिकाणी आहेत हिमालयात अशी, तुम्ही काही घेऊन जाऊ नका, काय दोन चार कपडे तुमचे असतील ते घेऊन जा आणि राहा, तुम्ही तिथनं काही आणायचं नाही आणि तिथं काही न्यायचं नाही. आता तिथे कोण कोण होते, दुर्वासा, नारद इत्यादी शेकडो ऋषी तपश्चर्येला बसलेत. पहाटे उठावं, 2:30-3 स्नान करावं आणि 11 वाजेपर्यंत अनुष्ठान करावं, असं आहे. तपश्चर्येला एकांत लागतो, आवाज, गाड्या, भोंगे, कुत्रे भुंकतायत, नाही होत. छोट्या छोट्याशा गोष्टीनं सुद्धा एकाग्रता भंग होते. आणि ही सगळी दंगा करत तिथं DJ लावून नाचायला लागली, आत्ताच्या भाषेत बोलतो, खूप दंगा करायला लागली. आता दुर्वासानी वगैरे विचार केला, नारदांनी, कोण आहे तू बरं पोरं, अरे कृष्णाचे साम वगैरे मुलं आहेत, नको त्यांच्या नादाला लागायला, आपले आपलाच आहे कृष्ण. तसंही कुणी आपलंच असतं, पण तरी कृष्ण म्हणजे अजून सज्जनांच्या पाठीशी असणार आहे, त्याचे नातेवाईक आहेत, म्हणून ते निबिड अरण्यात चालले. यादवांनी तिथे जाऊन त्यांची खोड काढली, काय गुरुजी, ऋषी हो, कुठे चाललात? नारद म्हणाले, तुमचं हे खेळ चाललाय ना, आम्हाला जरा डिस्टर्बन्स होतो आणि आम्ही जरा निबेड अरण्यात अजून आज जातो, म्हणजे तुमचा आम्हाला ताप नको, आमचा तुम्हाला ताप नको. नाही, माझं म्हणणं असं आहे, एक जण म्हणला, आमच्या या नाटकाला थांबा ना जरा तुम्ही थोड्या वेळेने, मी नाटक करणार आहे. नारद म्हणाले, नको, आम्हाला आमचं तप महत्वाचं आहे, नवीन नवीन नको विचार अजून आतमध्ये टाकायला, नको नाटक. नाटक का बघू नये? दुर्वास म्हणाले, याचं कारण, त्याचं जे कारण आहे ते त्याच्या नावातच सांगितलेलं आहे, ना टक, टक लावून बघू नये ते नाटक. आधीच चित्तामध्ये काय वासना कमी आहेत का? इतकं वासनांचं झंझाळ आहे चित्तामध्ये, किती जन्म घ्यायला लागतील सांगता येत नाही. अजून नवीन सिरियल बघून बघून नवीन त्या वासना आतमध्ये टाकायच्या, कचराच भरल्यावर काय होतो त्या बाहेर माहितीचा. ज्याला मोक्ष मिळवायचा त्याचं चित्त अत्यंत स्वच्छ आहे, एकही इच्छा असता का मने? हा ही इच्छा नाही. स्वच्छ असं चित्त झालं की मग तिथे भगवंत प्रगट होतो, म्हणून आम्हाला जाऊ दे. इतक्यात काही यादवांनी दुर्वासांची खोट, नारद त्यातल्या त्यात ऍडजस्ट करतायत, काही बोलत नाहीत, रागवत नाहीत, हे दुर्वासांच्या नादाला लागलेच. का हो, तुम्ही ज्योतिष फार चांगलं सांगता असं ऐकलं आम्ही. आता त्या नाटकामध्ये सांबाला एका मुलीचा रोल दिलाय, ती गर्भवती मुलगी आहे, पोटबीट बांधलंय असं. एका यादवानं प्रश्न विचारला, ही मुलगी आहे ना, गर्भवती आहे, हिला मुलगा होईल का मुलगी होईल सांगा बरं तुमच्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे. अंतर्बाह्य ज्यांना ज्ञान आहे अशा दुर्वासांची चेष्टा केल्यावर दुर्वासांनी पाहिलं आणि सांगितलं, सांगू, तुमचा संपूर्ण कुळाचा नाश करणारा एक मुसळ प्रसवेल ही, हिला असं मुसळ होईल, असा मुलगा होईल, मुसळ एवढं, आणि तुमच्या कुळाचा संपूर्ण नाश होईल. पाणी सोडलं दुर्वासांनी, मग घाबरले,
नारद म्हणले चला अजून नवीन छाप देतील हे, त्यांना धरून घेऊन गेले. म्हणून जीवनात कधी उन्मत्तता येऊ देऊ नका. रामराय गीत रामायणामध्ये फार सुंदर आमच्या गदिमा लिहिले, अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात, अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना. ह्या कथेचा अर्थ काय? काहीतरी निमित्त होतं आणि शेवटी जे वरती गेलंय ना, रिक्ता भवंती भरिता पुनरेव रिक्ता, घटिका यंत्रासारखं आहे. म्हणून रोज प्रार्थना करावी, देवा आमच्या पिढ्यानपिढ्या कधी उन्मत्तता येऊ नये. शाप झाला आता घाबरले सगळे, आणि ही यादवांनी बातमी उग्रसेन महाराजांच्या कानावर घातली. उग्रसेनाने हे कृष्णाला कळू दिलं नाही, कारण त्याला माहिती आहे कृष्ण मुलांची बाजू घेणार नाही, कृष्ण जे बरोबर आहे त्याची बाजू घेईल. मुलाची बाजू बावळट माणसं घेतात, तो काही त्यांनी गांजा खाल्ला असो काही असो त्याला सोडा. हा चूक म्हणजे चूकच आहे, कुणी का असे ना. आणि अशा स्थितीमध्ये कृष्णानं न कळू देता उग्रसेनानं ते लाकूड, आणि खरंच तिचं पोट सोडलं तर खरोखर दुर्वासांच्या शापाप्रमाणे एवढं मुसळ निघालं हो, त्याला अशी लोखंडी रिंग होती खाली आणि असं मुसळ शापाकरता ते तिथं प्रगट झालं. त्या वाचा सिद्धीचा परिणाम, यांनी ते लाकूड तोड्यायला बोलवून लाकडं तोडली असं असं करून घेतलं, अडकीतला घेऊन सुपारी कातरतात असं कातरलं आणि मिक्सरमध्ये घालून बारीक केलं आणि तो भुसा केला त्या लाकडाचा आणि समुद्रात नेऊन बुडवला, लांब गेला आणि समुद्रामध्ये नेऊन टाकून दिलं एका नौकेत मध्ये नेऊन, आणि ती रिंग जी होती लोखंडाचं त्याला वळं होतं ते टाकून दिलं. उग्रसेनाला वाटलं काही नाही होणार आता, पण समुद्रानं ते स्वीकारलं नाही, ते सगळं तीराला लावलं आणि त्याच्यातून अशा शुचिपर्णी वनस्पती उगवल्या. त्याला ओरिज म्हणजे त्याला जे फांद्या आल्या ते बाणच. व्याध लोकांनी विचार केला, अरे ही अशी वनस्पती आम्ही पाहिली नव्हती, म्हणून त्या वनस्पती तोडल्या वाळल्यानंतर आणि ते बाण बाजारात नेऊन विकले, ते बाण या यादवांनी विकत घेतले आणि पुढे दारू पिल्यानंतर एकमेकांच्यावर बाण सोडून ते सगळे मेलेत. आणि ती जी रिंग होती लोखंडी ती एका मासळीनं गळली, एका व्याधानं एका कोळ्यानं ती मासळी घरी आणली चिरली, तर पोटामध्ये ते लोखंड निघालं, अरे हल्ली असं पोलाद मिळत नाही, म्हणून त्याचं बाणाचं टोक बनवलं. नंतर कृष्णांच्या पायावर तो बाण मारलाय त्यांनी, तो प्रसंग पुढे आहे. 11व्या स्कंधाचा पहिला अध्याय, यादवांना शाप झाला. दुसऱ्या अध्यायापासून सगळा वेदांत सुरू होतो. एकनाथ महाराजांनी संपूर्ण या भागवतामध्ये फक्त 11व्या स्कंधावर टीका लिहिली आहे. याचं कारण भगवंताची 12 अंग म्हणजे हे 12 स्कंध आहेत. पहिला स्कंध म्हणजे भगवंताचं दक्षिण चरण, दुसरा स्कंध वामचरण, तिसरा स्कंध दक्षिण उरु, तिसरा स्कंध चौथा स्कंध वाम उरु, असं वरती येत 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 भगवंताचं हृदय कुठलं 10वा स्कंध आणि भगवंताचा मेंदू ललाट कुठला असेल तर 11वा स्कंध. भगवंताच्या हृदयामध्ये प्रेम आहे तो 10वा स्कंध ध्वनित करतो, आणि भगवंताच्या डोक्यामध्ये फिलॉसॉफी काय चालली आहे त्याचा ललाट जे आहे ते 11वा स्कंध. आणि वाम पाणी तलम हा
12वा स्कंध आहे, दावा हात तळ असं भगवंताचं शरीर कल्पिलं आहे त्यांनी, त्यातला 11वा स्कंध सुरू झाला आता प्रत्यक्षामध्ये. निग मग निग सा गामा पानी नी पानी सा सा नी पम ग नी ग सा. ऐका दुसरा अध्याय 11व्या स्कंदातला दुसरा अध्याय. प्रसंग असा आहे, नेपाळचे राजे राजा निमी यांच्या दारामध्ये अचानक 9 सत्पुरुष येऊन उभे राहिले. 9 जण कोण? कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविर्होत्र द्रुमिल चमस आणि करभाजन. आणि अचानक येऊन उभे राहिले. वर्णन असं आहे, दुपारची जेवण झाल्यानंतर निखारा सुद्धा राखेचं पांघरून घेऊन झोपला होता. हो दुपारी निखारा सुद्धा राखेचं पांघरून घेऊन झोपला होता. इतक्या वेगानं आले की निखाऱ्यानं सुद्धा पांघरून सोडून दिलं आणि यांचं स्वागत केलं. सत्पुरुषांचं स्वागत अग्निसुद्धा करतो. या इति इति देवा नि इति भवा यानं स्वागत केलं. निमीनं पाद्यपूजा केली आणि तो सांगतो, महाराज या जगामध्ये सगळ्यात अवघड जर काय असेल तर संतांचं दर्शन. विदेह उवाच मन्ये भगवत साक्षात पार्षदान वो मधुद्विषः विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरंती. जगाच्या कल्याणाकरताच तुम्ही फिरता. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. आणि असं सांगितलंय, या जगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा सर्वात उत्तम उपाय कुठला असेल? हरी प्राप्ती सी उपाय, हरी प्राप्ती सी उपाय, उपाय हो हरी प्राप्ती सी उपाय, हरी प्राप्ती सी उपाय, उपाय हो हरी प्राप्ती सी उपाय. धरावे संतान से हो पाए, धरावे संतान से हो पाए, धरावे संतान से हो पाए. संता वीण प्राप्ति नाही, संता वीण प्राप्ति नाही, संता वीण प्राप्ति नाही. वीण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, हरि प्राप्ती सी उपाय, उपाय हरि प्राप्ती सी, हरि प्राप्ती सी, हरी प्राप्ति सी, हरी प्राप्ति सी उपाय. अत्यंत एकाग्रतेने ऐका बरं हे दोन गोष्टी. या 9 जणांनी त्याला केलेला उपदेश आणि अवधूतांनी यदूला केलेला उपदेश एकाग्रतेने ऐका, तर भागवताचं फल आहे. सगळं केलं आणि जेवल्याशिवाय गेल्यासारखं आहे, नाहीतर हे करून. म्हणून फार एकाग्रता, ते शाली बिली करता नका धावपळ करू, नाही शाल तर नका बिदा करू, काही विचार नका करू. हे महत्वाचं आहे हो, सगळं मिळेल तुम्हाला, पण एकाग्रतेनं अध्यात्म श्रवणाची नाही उपलब्धी होत. बरं, किती किती सिरियसली घ्यायला पाहिजे सांगू का? हे डोंगरेजी महाराज सांगायचे, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आत्ता चालू आहे असा विचार करावा 11वा स्कंध ऐकताना. किती सिरियस ऑपरेशन चाललंय हार्टचं, किती सिरियस असतो तो डॉक्टर, आणि पेशंटला सिरियस नसतो म्हणून त्याला ते अनेस्थेशिया देतात. एका जो गप्प बस
कारण ते असं असं करेल हो, काप जरा एक एखादा मिलीमीटर जर चुकला तर त्याच्यापेक्षा महत्वाचं हे ऑपरेशन आहे. बरं, आता गेला पोस्टपोन झाला मोक्ष परत. अरे किती भाग्याने ऐकायला मिळत आहे. मी का सांगतोय बरं का, तुम्ही चांगलंच काम करताय त्याबद्दल काही नाही, पण त्याचं फल नाही मिळालं तर आईला वाईट वाटेल की नाही तुमच्या? मग ही आईच आहे ना तुमची. बरं, तुकोबांनी काय म्हटलंय माहिती आहे, कीर्तनी व्यत्यय हे आम्हा मरण. प्रवचन कीर्तनात आपण व्यत्यय आणलात ना, तर तुम्ही आम्हाला ठार मारल्यासारखं म्हणले. बरं, हे तुकोबा सांगतात. बरं, रागावू नका. खूप उच्च दर्जाचं तत्वज्ञान जर का बिंबलं ना, काम झालं. हे मी आजच्या पुरतं, उद्या पुरतं, कालच्या पुरतं असं नाही सांगत आहे, मी आयुष्यभराकरता सांगतोय. तो सांगतो हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतान, नाथांचा अभंग आहे, धरावे संतांचे पाय. संताविण प्राप्ती नाही, एकही अपवाद नाही आहे याला. संतांच्या कृपेशिवाय मोक्ष मिळाला, भगवंत भेटला, असं एक आहे, नॉट अ सिंगल एक्झाम्पल. अपवाद असतो की नाही नियमाला? प्रत्येक नियमाला अपवाद असतो. बरोबर आहे की नाही? हा अपवादाचा नियम आहे की नाही? मग या नियमाला काहीतरी अपवाद पाहिजे की नाही? कळलं का? तो हा आहे की संत कृपेशिवाय एकालाही मोक्ष मिळालेला नाही, एकालाही नाही. आणि अत्यंत एकाग्रतेनं यानं चरण धुतले सगळ्यांचे, व्यवहार पूर्ण केला, प्रोटोकॉलमध्ये काही बदल नाही. आणि अतिशय एकाग्रतेनं हा 9 प्रश्न विचारतो आणि या 9 प्रश्नांची 9 उत्तरं 9 योगेश्वर देतात. पहिला प्रश्न आहे, महाराज खरा धर्म कुठला? खरा धर्म कुठला? शिंतो, यहुदी, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, खरा धर्म कुठला? कवी बोलायला उभे राहिले, राजा ही सगळी मतं आहेत, हे सगळे पंथ आहेत, खरा धर्म एकच. काय धर्म? आपल्या नीट ऐका, भागवतानी सांगितलेलं हे सर्वोपरी आपल्याला पटेलच, जर कळलं तर पटेल. या जगातल्या प्रत्येक माणसाचं शरीर सारखं आहे, ॲनॉटॉमी आणि फिजिओलॉजी. शरीर रचना आणि शरीर क्रिया जर एक असेल तर धर्म एकच असला पाहिजे मोक्षाचा, आत्मज्ञानाचा. पंथ किती असू देत, आणि तो अगदी कमी शब्दात सांगायचं झालं तर आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाकडून घडणारी सगळी कर्म विश्वनिर्मात्याला अर्पण करणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. खरा भगवत धर्म कुठला? या सगळ्या मतांनी हेच साधलं पाहिजे. मंसूर नावाचा एक इस्लाम धर्मीय सत्पुरुष होऊन गेला, त्याचं एक पद आहे, अगर है शौक मिलने का तो हरदम लौ लगाता जा, न जा मस्जिद, न कर शिद्दा, न रख रोजा, न मर भूका, हुक्म है शाह कलंदर का, अनल हक तू कहाता जा. अनल हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी. रत्नागिरीपासून जवळच एक क्षेत्र प्रसिद्धीला आलंय पावस नावाचं, इथे एक सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं नाव स्वामी स्वरूपानंद, ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतले आहेत. त्यांनी सांगितलं, अगदी सोपा धर्म सांगू का, आपली प्रत्येक कृती जेव्हा जगन्नियंत्या भगवंताकरता घडते त्यावेळेला त्याला धर्म म्हणतात. म्हणजे त्याला आवडेल अशीच कृती घडेल ना. भगवंताला अर्पण करताना, आपण आपल्या मुलाला अर्पण करताना, खायला करताना, प्रेमाने खायला करता हे बरोबर आहे, पण त्याला आवडणारं करता की नाही? मी फार प्रेमानं केलं आहे, कारल्याची भाजी खा,
तुमचं प्रेम आहे पण कारलं कडू आहे हो. माऊली म्हणाली, तैसे स्वामींची या मनोभावा भाविजे लायसी करू सेवा. माझी प्रत्येक कृती भगवंताला जेव्हा अर्पण करायची असते त्यावेळेला मी हाच विचार करतो की त्याला हे आवडेल का. आपल्याला आवडेल ते त्याला नाही आवडत, त्याला आवडण्याच्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याला सज्जनता आवडते, दुसऱ्याची मान कापली आवडेल त्याला, कुणालाही ठार मारला आवडेल. समर्थ म्हणाले, आपण असं चिमोटा घेतला त्याने कासावीस झाला, आपण आवून रुख दुसऱ्याला राखत जावे, आत्मौपम्य दृष्टी. म्हणून पावसे स्वरूपानंद एक सुंदर पद लिहितात, ऐका. खरा धर्म कुठला? बोले न ते हो वो तुझे चिस्तवन, बोले न ते हो वो तुझे चिस्तवन, बोले न ते हो वो तुझे चिस्तवन. चिंती न ते ध्यान हो वो तुझे, चिंती न ते ध्यान हो वो तुझे, चिंती न ते ध्यान, चिंती न ते ध्यान, चिंती न ते ध्यान, चिंती न ते ध्यान. चिंती न ते ध्यान हो वो तुझे, चिंती न ते ध्यान हो वो तुझे, चाले न ती हो वो तुझ प्रदक्षिणा, चाले न ती हो वो तुझ प्रदक्षिणा. करीन भोजना नैवेद्य तो, करीन भोजना नैवेद्य तो, करीन भोजना. घडे जो व्यापार तीच तुझी सेवा, घडे जो व्यापार तीच तुझी सेवा. घडे जो व्यापार तीच तुझी सेवा. होवो केशी राजा स्वामी म्हणे, होवो केशी राजा स्वामी म्हणे, बोले न ते हो वो तुझेची स्तवन, बोले न ते हो वो, बोले न ते हो वो, बोले न ते हो वो तुझेची स्तवन. नेमका श्लोक इथं आला बघा. आपण म्हणतो थोडा त्यात फरक करतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावा, करोति यद् यत् सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयेत् तत्. खरा धर्म हा आहे. तुम्ही आडवं लावता का उभं लावता का क्रॉस आहे तुमचं, ते सिम्बॉल आहेत फक्त, ते सांभाळू नका असं मला म्हणायचं नाही. त्या सिम्बॉलचा परिणाम आपल्याला बघायचा आहे. आत्ता लक्षात ठेवा, 12वीचं चाललं आहे किंवा क्वांटम फिजिक्स चाललं आहे, नाही पण आम्हाला 10वीत वेगळं शिकवलं होतं, ते 10वीला योग्य आहे. एकदा क्वांटम फिजिक्स एकदा एका विशिष्ट पातळीवर तुम्ही गेलात ना की परिणाम असा होतो की पहिले सगळे नियम बदलून जातात. तिथे जानवं असलं पाहिजे, शेंडी असली पाहिजे, अगदी बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण एक वेळ अशी संन्यासी लोकांनी जानवी शेंड्याचाही त्याग करायचा. हा संन्यासी नसाल तर बोलू नका जानवी शेंडी म्हणजे ब्राह्मण नव्हे. मी त्या पातळीवर गेल्यावर हे बोलणं शोभतं, पण त्या पातळीवर गेल्यावर, त्या पातळीवर आपण आत्ता आलो आहे, सगळीच्या सगळी ही टोपणं आहेत. टोपणं सांभाळायला पाहिजेत, पॅकिंग सांभाळलं पाहिजे, पण पॅकिंगच्यातला माल कुठला आहे ते सांगणं चाललं आहे आत्ता. तो माल आहे आत्मदर्शन. या शरीराला चालवणारं जे काही चैतन्य तत्व आत बसलंय ना, त्याची आणि माझी ओळख नाही. बुद्धी विचार करते म्हणजे बुद्धी मनाचा विचार करते, मन इंद्रियांचा विचार करते, इंद्रिय विषयांचा विचार करते, आणि सगळ्या जगाचा विचार चालू आहे. पण ज्याच्यामुळं बुद्धी विचार करते त्याचा विचार बुद्धी करत नाही आहे. आणि नेमकं ते इथे सांगणं चाललंय की तुम्ही प्रत्येक कृती अशी करा की ती भगवंताला आवडली पाहिजे. माऊलींची छान उभी आहे ज्ञानेश्वरीतली. जैसे स्वामींच्या, हा ही वेगळी आहे, दुसरी सांगतो. तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा,
स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा के लिया हो या पारा तोषा लागे। माझ्या जीवनामध्ये रोज रोज जी मी कर्म करतो ही कर्मरूपी फुलं जीवनातली किंवा रोज समजा रोज समजा मी 500 कर्म करतो ही 500 दिवसभरातली फुलं झोपताना या कर्माचा कर्मरूपी फुलांचा हार भगवंताला अर्पण करायचा आहे। आपण चांगली फुलं निवडू की नाही? तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, वीर म्हणजे वीरा म्हणजे माळ, अशी पूजा त्याला अर्पण करा, अशी माळा त्याला अर्पण करा। पूजा केलिया हो या अपारा तोषा लागी, याला खरा धर्म म्हणतात। फुलं कुचकी फुलं म्हातारी झालेली फुलं चालतील का? नाही का? चाफ्याची फुलं म्हातारी झाली नाही, एक एक वास येतो त्याला पण सुगंध येत नाही असं नाही, पण एक एक पाकळी गळून पडते। एका गावाला गेलो होतो कीर्तनाला मी रात्री कीर्तन, बुवा याल येतो गोंदवल्याच्या जवळ, गोंदवल्यात कीर्तनं सुरू होती ते खेडेगावात, मला बोल याल का तीन फुलांच्या तीन फुलं द्या हारात, पूर्ण हारात तीन फुलं एवढीशी इथे इथे आणि इथे, आणि तरी फेटा काढून हार घालायला लागला। कीर्तनाला फेटा लागतो ना तो? अरे म्हटलं दोराच ठेवायचा तर वीसभर जास्त ठेवायचा ना, आवडेल का आपल्याला असं? म्हणून खरा धर्म कुठला? मला तर वाटतं हे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला पाहिजे। हा जो 11वा स्कंदन त्यातला त्यात हा मुद्दा आहे ना, की म्हणजे जगातलं अराजक कमी होईल, जगातले अत्याचार अन्याय कमी होतील। आमचा धर्म खरा आणि तुमचा धर्म कसला धर्म खरा? हिंदू धर्म श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणायचं कारण काय? हिंदू धर्म जी परवानगी देतो ते इतर धर्म देतात का बघा? सगळे आपण एक आहोत, माणसाचं जर शरीर असेल तर त्याची मोक्षाची व्यवस्थाही एक असणार आहे। म्हणून तुम्ही प्रत्येक कर्म विश्वनिर्मात्याला आवडतं करा, हा खरा धर्म भागवतातला मुद्दा आहे। पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, भगवत भक्तांचे प्रकार किती? आणि कसे कसे असतात भक्त ते वाक्य मूळ सांगतो म्हणजे कळतंय का बघा। हरी उभे राहिले, दुसरे योगेश्वर हरी, हरीनी सांगितलं राजा विदेही, विदेही राजा आहे तो, विदेहराज जनक, निमी त्याचं नाव आहे, निमी, निमी जनक, शिरध्वज जनक, कुशध्वज जनक, जनक हे पद आहे, त्याचं नाव आहे निमी जनक। राजा खरा भगवत भक्त कुठला? वाक्य ऐकून ठेवा, मी म्हणलो ना परवा काही काही वाक्य कळत नाहीत, हे कळतंय का बघा। अध्यस्थाचा निराश करून जो अधिष्ठान पाहतो तो खरा भक्त, कळलं का? आकाराचा आकार असतानाच कल्पनेने बाध करतो तो आकार कसल्या कशाच्या मटेरियलचा आहे हे पाहतो आणि त्या मटेरियलवर भक्ती करतो तो खरा भक्त, कळलं का? अजून नाही, अजून पक्केपणानं नाही कळलं म्हणले। आपण ज्याची कुणाची पूजा करतो, देवीची करा, दत्ताची करा, या सगळ्यांची रूप आणि नामं वेगवेगळी आहेत पण त्या सगळ्याचं मटेरियल परब्रह्मतत्व आहे, लक्षात घ्या। देवाचे प्रकार तीन मी परवा बोललोय, निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार। निर्गुण निराकार म्हणजे परब्रह्मतत्व, विश्व निर्माण होण्यापूर्वी जे तत्व होतं तेच आज या रूपाने आहे, त्याचंच हे बनलंय की नाही? तेच आज या रूपाने आहे निर्गुण निराकार। ते निर्गुण निराकार परब्रह्मतत्व सगुण निराकार होतं म्हणजे ईश्वर होतं, विश्वाची काळजी घेणारं तत्व होतं आणि तेच अवतार धारण करतं। सगळ्या प्रतिमा अवतारांच्या असतात। गणपती बाप्पा अवतार होऊन गेलाय ना, हा जगदंबा अवतार होऊन गेली आहे ना, मारुतीराय अवतार आहे आज तो, पण नित्य अवतार आजही हनुमंत आहे, त्याची मूर्ती मांडली ना। तुम्ही कुठलीही मूर्ती मांडा ती अवताराचीच प्रतिमा असते, तो केव्हा ना केव्हा अवतार झालेला असतो। अवतार म्हणजे अवतरती इति अवतार, हा समाजाच्या कार्याकरता ही सगळी मंडळी होऊन गेली, चांगलं कार्य केलं आणि देह आटोपले त्यांनी विरवून टाकले किंवा शिल्लक ठेवले,
त्यांचं दर्शन नाही होत. केम मानव लोकात हनुमंत आज आहेत, दत्तात्रय आहेत, त्यांचं दर्शन होत नाही. पण आपण ज्या मूर्ती म्हणतो ते कुठल्या तरी आकाराच्या असतात, पण आकार नेहमी निराकाराचा असतो. याला मी नेहमी उदाहरण देतो, डोसे, इडली, आप्पे, उत्तप्पा, पीठ एकच आहे ना, थोडाफार फरक आहे त्यात. ती घरातली माय माऊली ज्याला जे आवडतं, सासऱ्यांना डोसे आवडतात, सासू सासऱ्यांना जो डोसे आवडतात ती भर थोडं पातळ करून घेते ते पीठ, यांना फार चांगले डोसे येतात, मी जा त्यांच्या घरी खायला, खरंच येतात. मी एकदा गेलो, पोटभर डोसे करून वाढले, छान डोसे, असे पातळ, जरा थोडं पातळ लागतं, इडलीला एवढं पातळ असून चालणार नाही, ते गळून जाईल सगळं, थोडं घट्ट. गुंत पंगलू काय म्हणतात तुमच्याकडे, आपे नाही म्हणले, मुलाला आमच्या मस्तपैकी उत्तप्पा आवडतो, जाड असा करून बारीक बारीक बारीक. कसं आहे माहितीये का, तुम्ही जो पदार्थ आणला ना ॲक्सेसरीज बदलतात बघा त्यांचे. तुम्ही डोसे म्हणलं की त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी भरलेली पाहिजे, शेजारी सांबार पाहिजे, वेगळ्या प्रकारची चटणी पाहिजे. तुम्ही इडली म्हणलं की इडलीचं सांबार थोडं परत वेगळं. तसं तुम्ही रामराय म्हणलं की ते धनुष्य घेऊन येतोय, हो एकच पीठ आहे याचं. रामराय म्हणून हाक मारली की तो धनुष्य घेऊन येतो, त्यालाच हाक मारली की कृष्णा की तो आज जातो, बासरी घेऊन येतो, मोरपीस खोऊन येतो, विंगेत जाऊन, विंग म्हणजे माया बर का, त्या विंगेत जातून तो फक्त बदलून येतोय, तोच हनुमंत, तोच सगळं, तोच आहे, लक्षात घ्या. समर्थांची फार छान ओवी ओवी आहे, नभी वावरे जो अणु रेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्षा लक्ष सर्वई बुडाले, जाय जाय रघुवीर. परमार्थ कळावा वाटतो सहजपणानं, मनाचे श्लोक रोज वाचा, बस वाचता वाचताच कळतात हो. खरा भगवत भक्त कुठलाही सांगणं चाललंय, ज्याला हे निश्चित कळलं मी कुणालाही नमस्कार करतो, एकच देव आहे ते तत्व. आकाशात पतितंतोयम यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती. घोटाळा काय झालाय माहितीये का, प्रत्येकाला वाटतं आपलाच देव खरा, आपला देव खराच आहे, बरोबर आहे, पण त्याचा खोटा का, म्हणजे याचा अर्थ आपला देव त्याच्यात नाही असा अर्थ आहे. ऐका एक गोष्ट, 11वा स्कंद आता ऐकायचाच आहे तुम्हाला, सापडलाय चांगले तावडीत तुम्ही मला, तर मला सुद्धा सुदामदेवाची कथा झाली की लगेच आटपून लगेच घरी जायला लागते, मला तुमच्या तुमचे माझ्यावर उपकार झाले की बाबा सांगा व्यवस्थित, काही लोकांना जरा त्रास झालाय त्या चौघींना जरा विनोद सोडून द्या बरं. झोपायला आयुष्य पडलंय, जेवायला आयुष्य पडलंय, प्रपंचाला आयुष्य पडलंय बरं, 11वा स्कंध ऐकायला आयुष्य नाही पडलेलं, फार भाग्याने ऐकायला मिळतो. तो सांगणार आहे कोणाही विसरा, चिंतन मी प्रकट रूपानं करतोय आणि आपण ऐकून करताय, चिंतन चाललंय आपल्या 11वा स्कंध. एक गोष्ट ऐका, औरंगाबादला एक सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं नाव निपट निरंजन, इंग्रजांच्या काळात होऊन गेले, मुस्लिम लोक नुकतेच गेले होते ना, आता इंग्रजांचा काळ जो म्हणतात ना, पेशव्यांची पेशवाई संपली होती, आणि साधू खरे साधू होते, झोपडीत राहायचे, निपट निरंजन त्यांचं नाव, अगदी अतिशय सज्जन, त्यांच्याजवळ सिद्धी होत्या, ते बोलतील ते खरं व्हायचं, त्यामुळं सगळ्या जातीचे शिष्य त्यांचे झाले हो, मुस्लिम शिष्य आहेत, हिंदू आहेत, ख्रिश्चन, सगळे लोक यायचे, साहेब असा असा आहे, महाराज असा आहे, काही काळजी करू नको, तू अमुक अमुक कर, बायबलमधलं अमकं पान वाच, तुझं काम होईल, त्याला तेवढी उपासना सांगली त्याचं काम व्हायचं, कुराणमधलं अमकं पान वाच, तुझं काम होईल, गुरुचरित्रातलं अमकं पान वाच, तुझं काम होईल. थोडक्यात त्या किल्ल्या आहेत सगळ्या, पर सगळे लोक यायचे, एक पैसा तरी ठेवायचे, पर ह्यांना काय, खऱ्या साधूला पैसे कशाला लागतायत हो, खरा जो साधू आहे त्याला पैशाची काही गरज नाही आहे, त्याचा परिणाम जे पैसे यायचे ते नको रे पैसे तरी आणायचे, ते शिष्यांना सांगायचे ठेवा त्या माठ, असे 10-12-15 माठ भरले काळ्या रंगाचे असे की त्यात पैसे,
शेवटी त्यांना विचार केला, आता काही दिवसांनी देह टाकायची वेळ आली जवळ, आपण एक काम करूया, या सगळ्यांकरता एक उपासना केंद्र बांधूया. आणि म्हणून त्यानं पैसे खर्च केले आणि थोडी जागा विकत घेतली, पैसे थोडे शिल्लक ठेवले आणि तिथे एक मंदिर बांधलं रामाचं. आणि सगळ्यांना समाराधनेला बोलावलं, जेवायला बोलावलं, सगळ्यांनी या मजा मजा करा आणि छान त्यांना जेवण वगैरे दिलं. आणि ख्रिश्चन हिंदू मुस्लिम सगळ्यांना सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी या, मुस्लिमांनी इथे नमाज पढा, ख्रिश्चनांनी इथे काय प्रेयर करता ती करा, हिंदूंनी तर रामाची आरती करा, तुमच्या तुमच्या वेळा ठरवून घ्या. बरं, गुरुचं ऐकलंच पाहिजे हो, पण येईनात तिथे, ख्रिश्चन येईनात, मुस्लिम येईनात, हिंदूसुद्धा सगळे येईनात, काही गरज होती का मंदिर बांधायची असं म्हणणारेच हिंदू जास्त. आमचे आप्पा सांगायचे, या जगामध्ये स्वतःच्या जातीची काळजी नसणारा जगात एकमेव समाज तो हिंदूंचा आहे म्हणाले. बाकी सगळ्यांना आपल्या धर्माची काळजी आहे, आपल्याला आहे का धर्माची काळजी? तुलनेने तितकी नाही आहे. साधू म्हणाले, का नाही आहे तुम्ही? सगळे हो हो म्हणायचे, यायचं कोणी नाही, थोडे हिंदू यायचे फक्त. त्यांनी काय केलं, एक शिष्य आला परगावचा, त्याला सांगितलं या रामाच्या मूर्ती घेऊन जातो का, त्यातलं तेज उतरवलं, रामाच्या मूर्ती घरी घेऊन जायला सांगितलं. त्यांनी तिकडे मंदिर बांधलं, एक 10-15 महिलावर तिकडे त्या रामाच्या मूर्ती स्थापन केल्या. बाकी सगळं मंदिराचं स्ट्रक्चर तसंच ठेवलं त्यांनी. त्यांनी काय केलं, जरा फक्त वरचा आकार बदलला घुमटाचा, जो असा गोल आणि कळस होता तिथं चौकोनी केलं आणि वर क्रॉस बसवला, तो येशूचा एक असा करून फोटो लावला, सांगितलं आता तर याल की नाही, हिंदू येत आहेतच त्या वास्तूत, हिंदू येईन असे झाले, ख्रिश्चन यायला लागले, मुस्लिम येईनात. अरे सगळ्यांनी या, सगळ्यांनी या सांगतोय, तर तुम्ही का नाही येत आहे? शेवटी त्यांनी एक शेवटचा प्रयोग करायचा ठरवला आणि त्यांनी तो क्रॉस काढून टाकला. एका ख्रिश्चन शिष्याला सांगितलं, हे घेऊन जा सगळीकडं. ते त्यांनी एक 50 मैलावर त्यांनी तिकडे चर्च बांधलं, हे सगळं साहित्य तिकडे हलवलं, तिथे त्यांनी परत घुमटाचा आकार बदलला, चौकोनी होतं ते असं गोल केलं, वरती एक चंद्र बसवला, मशीद तयार केली. मुस्लिमांनी सांगितलं आता याल ना तुम्ही, पण तिथे फक्त मुस्लिम यायला लागले, हिंदू येईनात, ख्रिश्चन त्या भागानं फिरकेनात, मुस्लिमसुद्धा सगळे येणार. आधी इथं मंदिर होतं, तिथं नमाज पडलेलं चालत नाही, रस्त्यात चालतो. त्या साधूला कंटाळा आला, साधू म्हणला हे काय चाललंय, म्हणून त्यांना मशीद पाडून टाकली. मशीद पाडल्याबरोबर त्याच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये केस उभी राहिली. घडलेली घटना आहे बरं का, विनोबा ही घटना नेहमी सांगायची. त्याच्यामध्ये कोर्टात केस उभी राहिली. मंदिर पाडलं तेव्हा कोणी काही बोललं नाही, चर्च पाडलं तेव्हा फक्त रकानेच्या रकाने बधून भरून निषेध आला. पण मशीद पाडल्यावर लगेच ऍक्शन, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस उभी राहिली, त्याच्याच शिष्यांनी केस केली. हा साधू पहिल्या तारखेला तिथे जाऊन उभा राहिला, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला. त्यांनी सांगितलं, माय लॉर्ड, मला वकील बिकील काही द्यायचा नाही, तारखावर तारखा टाकू नका, मला गुन्हा मान्य, शिक्षा देऊन टाका पहिल्याच मिनिटात. इथं दासबोध वाचतो तो आज जाऊन वाचीन, याच्यापेक्षा काय घाबरायचं काय कारण आहे जेलमध्ये जायला? उलट इथं जरी कटकट करायला लोक येतात, तिथं कुणी येत नाहीत, फार चांगली माणसं असतात तिथं. मी अनुभवाने सांगतोय आपल्याला, अनुभवाने म्हणजे मी नव्हतो जेलमध्ये गेलो. नागपूरला तुमचं जे सेंट्रल जेल आहे तिथे शेखदार साहेब म्हणून होते, नागपूरला मी महिनाभर कीर्तन, ते कीर्तनाला रोज द्यायचे. ते म्हणले, बुवा आमच्या जेलमध्ये कीर्तन प्रवचन कराल का, कीर्तन कराल का? म्हटलं कीर्तन अवघड आहे, कारण साथीदार मिळणं, तिथले साथीदार होते, ते संध्याकाळी यायचे, त्यांना नोकरी होती. म्हटलं प्रवचन करेन, रोज मी दुपारी प्रवचनाला जायचो 10-12 रोज 7 दिवस. इतकी गर्दी केली त्या लोकांनी हो, इतके ते कैदी इतके प्रेमानं वागायचे, काही डिस्टर्बन्स नाही, छान शांत प्रवचन. पहिल्या दिवशी मला समस्या आल्या, ते यांना काय सांगू? मी म्हटलं खरं सांगू का, हे खाकी ड्रेसमधले कैदी आहेत, तुम्ही पांढऱ्या ड्रेसमधले कैदी आहात आणि मी भगव्या ड्रेसमधला कैदीच आहे. ज्याची त्याला प्रिय कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, उंबरातील किडे मकोडे उंबरी करीती लिला, जग हे बंदीशाळा. खूप मजा आली होती मला, अजून आठवत आहेत, खूप वर्ष झाली याला, 10-12 वर्ष होऊन गेले. तो म्हटला मी तिथे जाऊन वाचीन, काय अवघड आहे त्यात. आणि त्या जजच्या लक्षात आलं, हे वेगळं पाणी आहे, खरा साधू आहे. जेव्हा मनुष्य निर्भय असतो ना, लक्षात ठेवाल, त्याच्या त्याला काहीतरी मिळालेलं असतं. आणि म्हणून त्यानं सांगितलं, तुम्हा हा काही क्रिमिनल केस नाही आहे, सिव्हिल म्हणजे कोणाचं काही खून मारामारी झाली नाही, कोणाचं काही असं नुकसान झालेलं नाही आहे. दोन असतात ना, फौजदारी गुन्हा आणि दिवाणी, दोन खटले असतात, फौजदारी खटला आणि दिवाणी खटला. हा दिवाणी खटला आहे आणि
त्याची जर पार्श्वभूमी ती नसेल, पूर्वी जर तो तसा वागला नसेल तर त्याला क्षमा करावी, असा जरी आमच्याकडे रूल असला तरी तुम्हाला काय शिक्षा करायची याची आज्ञा वरून आल्यामुळं तुम्हाला 6 महिन्याची वर्षाची कारागृहाची शिक्षा देण्यात येत आहे. तो म्हणला चालेल चला. त्या साधूबद्दल त्याला इतका आनंद आदर वाटला त्या जजला, त्यांनी जजनी त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं, साधूला नमस्कार केला. महाराज कशाला व्याप केला तेवढा, कॉलर काढून ठेवली आपली आणि मग नमस्कार केला आणि विचारला की मंदिर बांधलत पाडलत, चर्च बांधलत पाडलत, मशीद बांधलीत पाडलीत, हे एवढा व्याप का केलात? म्हणाले तुम्ही मनापासून विचारताय म्हणून सांगतो जज साहेब, सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि आपापली उपासना करावी एवढ्याकरता मी एवढा खटाटोप केला. पण कोणाला काही पडलेलं नाही हो विश्वनिर्मात्याशी, ज्याला त्याला आपली उपासना ती सुद्धा नीट नव्हे, बाकीच्या सगळ्या उपासना तुच्छ आहेत असं वाटतं आणि इतर सगळ्यांचा तुच्छ करतात, हे कसले भक्त आलेत? म्हणून मंदिर बांधून बघितलं मला वाटलं सगळे येतील पण तिथे फक्त हिंदू यायला लागले. चर्च बांधून बघितलं मला वाटतं आता सगळे येतील पण तिथे फक्त ख्रिश्चन यायला लागले. मशीद बांधून बघितली मला वाटलं मुस्लिम येतील, सगळे येतील आता पण मुस्लिमसुद्धा सगळे नाही असं यायला लागले. शेवटी कंटाळाला पाडून टाकलं मी सगळं ते. मग जजनी विचारलं आता नवीन काही बांधायची योजना आहे का? तो म्हटला बांधून झालेलं आहे आणि आता हे पाडणार नाही आहे कारण सगळ्या जातीचे लोक यायला लागले. जजनी त्या आश्चर्याने विचारलं असं काय तुम्हाला, जी ताकद मंदिरात नाही मर्च मशिदीत नाही चर्च असं काय विशेष बांधलंय? सगळे हो सगळे येतात, गुण्या गोविंदन आता ज्या कार्यक्रमाला येतात तो कार्यक्रम व्यवस्थित करतात, जराही उलट एकमेकांची चौकशी करतात, मतभेद विसरले सगळे, सगळे लोक एकत्र येतात, असं काय विशेष बांधलंय? साधून सांगितलं अत्याधुनिक शौचालय बांधली आहेत. घडलेली घटना आहे बरं ही, पायखाना असा शब्द आहे. आणि मग तो निपट निरंजन म्हणतो जेवढी माणसं किंमत देहाला देतात तेवढी देवाला देत नाही हो, जगामध्ये मारामाऱ्यांचं कारणच हे आहे. म्हणून खरा भगवत भक्त कुठला, आपलाच देव सर्वत्र नटलेला आहे हे पाहतो खरा भगवत भक्त तो. तिसरा प्रश्न, मायेचं नेमकं स्वरूप काय? बऱ्याच गोष्टी मी स्किप करतोय बरं, नाहीतर परत 7 दिवस थांबायला लागेल. बऱ्याच गोष्टी मी हे करून ओलांडून पुढे जातोय. मायेचं नेमकं स्वरूप काय? अंतरिक्ष उभे राहिले कवी हरी अंतरिक्ष, तिसरा प्रश्न तिसरे योगेश्वर, अंतरिक्ष बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले विश्वनिर्मितीची प्रक्रिया राजोवाच परस्य विष्णु रीशस्य मयिनामपि मोहिनी मायां वेद तुम इच्छामो भगवंतो ब्रुवंतु नः. मायेचं स्वरूप काय सांगा. सांगितलं हे सगळं विश्व आकाराला आलेलं जे विश्व आहे आणि त्याला नाम आहे, प्रत्येक गोष्टीला याला सतरंजी म्हणतात, आपण बसलाय त्याला कोच म्हणतात. आकाराला नाम आहेत आणि हे आकार आणि ही नाम पूर्ण सत्य आहेत, हे जे बुद्धीमध्ये जातं आणि मोहित होतो जीव याला मायेचं खरं स्वरूप म्हणतात. जेवढं जेवढं आपण वेगळेपणानं अनुभवतो त्याला माया म्हणतात. जीवाला सगळं कळतं पण तरी वेळ आल्यावर वळत नाही याला माया म्हणतात. कितीही तुम्ही वेदांताच्या गप्पा मारा, आता मध्ये जर कॉफी आणली प्रद्युम्ननी तर एखादा म्हणेल नको आता एकाग्रता, पण बाकीचे जरा आण थोडीशी मागून मला सुद्धा चालेल, फक्त इथे बसलो म्हणून नाही घेता येणार. हे जे मोहित होणं आहे विषयामध्ये इंद्रियांचं आकर्षण आहे ना, हे मायेचं स्वरूप आहे. आणि ते एक जन्मापुरतं नाही लक्षावधी जन्म आपल्याला गुरफटवून ठेवतं. भगवंताची माया नावाचं प्रकरण असं आहे बरं का मायातही. भगवान स्वतःच गीतेत सांगतात मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. म्हणून अत्यंत गंभीर
आणि काय करायचंय काय माहिती का, फार आमच्या गुरुजींचं छान वाक्य आहे, ते म्हणले ब्रह्माच्या प्रतिष्ठापनेकरता काहीच करायचं नाही आहे, मायेच्या निराकरणाकरता सगळं करायचं आहे. साधना जी उपासना जी करायची आहे ना, ती भगवंताची. बरं, मायेचे पण दोन प्रकार सांगितले आहेत, विद्यामाया आणि अविद्यामाया. बरं का, विद्याताई, विद्यामाया म्हणजे ब्रह्मज्ञान देते आणि अविद्यामाया म्हणजे प्रपंच खरा वाटायला देते लावते. म्हणून विद्या आणि माया एकत्र पाहिजेत तर जमेल. बरं का, नाही तर अवघड आहे. विनोदाचा भाग सोडून द्या, या निमित्तानं लक्षात राहतं म्हणून विनोद करतोय. लक्षात राहणं अवघड आहे हे सगळं. कशी आहे ही स्वाश्रया, स्वविषया, स्वनिर्वाहक, परनिर्वाहक, प्रतिती मात्र सत्तावान, बाधयोग्य आणि ज्ञाननिवर्त्य. कळलं? 11वा स्कंद एकदा नुसता ठेवायला पाहिजे. खूप सूक्ष्म. बरं, गंमत कशी आहे माहिती का, हे ऐकायला सुद्धा एक योग्यता लागते. आधी काहीतरी झालेलं पाहिजे. मगाशी म्हटलं तसं, एकदम विशिष्ट लेवलला एकदम जर काही बोलायला लागलो ना आपण काही कळणार नाही. स्वाश्रया म्हणजे काय, स्वनिर्वाहक म्हणजे काय, परनिर्वाहक म्हणजे काय, प्रतिती मात्र सत्तावान म्हणजे काय, पंचदशी वाचा म्हणजे लक्षात येईल. पंचदशी सांगते कशी आहे ती, कार्यानुमेया. देवी भागवत हेच सांगतं. तुमच्या अंगातली शक्ती कळते का अशी नुसती? नाही कळत. पण 15 लिटरची बादली तुम्ही सहज उचलून नेली, बापरे वाटलं नाही हो यांनी उचलून नेतील. शक्ती प्रगट झाली की कळते, सुप्तावस्थेत कळत नाही. तसं विश्व निर्माण करते म्हणून परब्रह्मातली शक्ती कळली. मला सांगायचंय अशी ही माया आहे, सविस्तर असा विचार आहे इथे. आता अगदी सोपं सांगायचं झालं तर माया याचा सोपा अर्थ, जीवाला परब्रह्माचं ज्ञान कृपा करते तेव्हा करून देते आणि अवकृपा करते तेव्हा ते सोडून बाकी सगळं ज्ञान करून देते. KBC कौन बनेगा करोडपती, सगळं ज्ञान. आणि याकरता समर्थांचा समासच्या समास आहे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. बहुधा ज्ञान निरूपण वाचा म्हणजे लक्षात येतं माया. आणि इतकी बघा आपण बारकाईनं बघा, प्रत्येकाला कशात ना कशात गुरफटवून ठेवलंय की नाही बघा. तुला कोणाला नोकरीचं बंधन आहे, कोणाला कशाचं बंधन आहे. कोणी म्हणले बुवा 7 पर्यंत आवरेल ना प्रवचन, आम्हाला घरी जायचंय. काही लोक तर इतके भारी आहेत ते निघूनच गेले, मला भेटले म्हणून कळलं तरी. याचा अर्थ आपल्याला म्हणजे मी कुणी शाणा नाही सांगत आहे, मलाही अडकवून ठेवलंय. चांगलं प्रवचन झालं पाहिजे, व्यवस्थित लोकांनी म्हटलं पाहिजे बुवा गेल्या वेळपेक्षा या भागवतात खूप काही नवीन मिळालं की भरून पावलो मी. अभ्यासात गुंतवलं, यांना तबल्यात गुंतवलं, यांना पेटीत गुंतवलं, कशात ना कशात गुरफटवून ठेवते बघा. प्रत्येकाचा विचार चाललाय बघा मेंदूत, तो मेंदू आपल्या करिअरचा, आपल्या परफॉर्मन्सचा, आपल्या बाह्यांगाचा विचार करतो. पण ज्यामुळं तो विचार करतोय, तो जीव विचार ज्यामुळं करतोय त्याचा विचार तो करतोय का बघा. अन्नाचा विचार आपण करतो पण अन्नदात्याचा विचार करतो का? सगळ्याचा विचार आपण करतो पण बाकी कशाचा? ज्यामुळं विचार करतो त्या आत्मतत्वाचा विचार करावासा वाटत नाही, ही खरी त्याची माया आहे, पगडा आहे. आणि फार भारी आहे भल्या भल्यांना, भल्या माझं सोडून सामान्याचं सोडून द्या. विश्वामित्र पराशर प्रभृतयो वातांबू पर्णाशनाः तेपि स्त्रीमुख पंकजलम पंकजम सुललितम दृष्ट्वैव मोहंगताः शाल्यन्नम सघृतम पयोदधियुतम भुंजन्ति ये मानवाः तेषां इंद्रिय निग्रहो यदि भवेत विंध्यस्तरेत सागरम. ही माया आहे. आणि असं वाटतं माझंच बरोबर आहे, माया बिया काय नाही, हीच माया आहे. प्रश्न चौथा, माया तरुण कसे जाणार? कबीर हरी अंतरिक्ष. चौथा प्रश्न आहे प्रबुद्ध उभे राहिले, प्रबुद्ध नावाचे चौथे योगेश्वर उभे राहिले, माया तरुण कसे जाणार? अतिशय सोपं उत्तर. प्रबुद्ध म्हणाले
या जगातली कोणतीही वस्तू कुठलीही परिस्थिती कुठलीही व्यवस्था मायेपासून निर्माण होणाऱ्या मोहाची निवृत्ती करू शकत नाही. सगळेजण सामान्य विषय सोडून द्या हो, भल्या भल्या देवांना अडकवलंय. अहिल्या प्रकरणात इंद्राला अडकवलं की नाही? इंद्र देवांचा राजा आहे, काय त्याच्याकडे डिवाईन पॉवर आहे? सुरराज इंद्र आहे, यम त्याचा ऐकतो, वरुण त्याचा ऐकतो, शनी इत्यादी सगळे त्याचा ऐकतात. असा यंबर घरी इंद्राणी आहे. इंद्राणी सौंदर्यवती म्हणजे जगात क्रमांक एक नंबर सुंदर आहे, तरी त्या ऋषीची बायको पाहिल्यावरती घोटाळा झाला की नाही? आणि त्याला वाटलं कोणाला कळणार नाही, कळलं की नाही? म्हणून तुमच्याजवळ कितीही सामर्थ्य असो, या मायेतून पलीकडे तरुण जायला या जगातली एकही वस्तू उपयोगाची नाही. मग उपाय काय? गोंदवलेकर महाराजांचं छान वचन आहे, महाराज सांगायचे 100 वेडे एकत्र केले त्यातून, आता वेडा जरी मनुष्य असला ना तरी त्याची बुद्धी काही 100% खराब नसते. त्यात मी काही डॉक्टर्सना भेटलो, ते म्हणले कसं आहे, त्या एखाद्याचा 50% मेंदू निकामी असतो, एखाद्याचा 70% असतो, एखाद्याचा 80% असतो, पण प्रत्येकाचा थोडासा चांगला असतो. चांगले वागतात ते, वेडाचा झटका येईल तेवढ्यापुरते ते वेड्यासारखं वागतात. फक्त तो कधी येईल सांगता येत नाही, म्हणून त्यांना इस्पितळात ठेवायला लागतं. ओ शहाण्यापेक्षा शहाण्यासारखं वागतात काही काही वेळा. एक असाच वेडा होता, तो चहा प्यायचा, ब्रश करायचा, चहा प्यायचा, आंघोळ करायचा, सगळं व्यवस्थित करायचा आणि भिंतीला कान लावून बसायचा. बाकी एकदम शहाण्यासारखं सांगितलं त्याला असं करू नको, नाही बाकी भिंतीला फक्त कान लावायचं एवढंच. मग डॉक्टर प्रत्येकाला चेक करायला प्रत्येकाची केस लिहिलेली, एका डॉक्टरने विचार केला हा त्यातल्या त्यात जरा शहाणा दिसतोय, याला बरं करूया. म्हणून डॉक्टरनी त्यालाच बरं करण्याकरता त्याच्या समोर एक 2-3 दिवस प्रयोग केला, त्याच्या समोरच ते भिंतीला कान लावून उभे राहायचे. मी त्याला आपलेपणा वाटेल, मग तो खरं काय ते बोलेल, मग हळूहळू ते काढून टाकूया वगैरे. मग 3 दिवस तो काही बोलला नाही, तो बघायचा डॉक्टरना कान लावताना भिंतीला, काही बोलला नाही. शेवटी त्यांनी विचार केला, डॉक्टरने विचार केला आपणच बोलूया. ते म्हणले बाबा रे काय तुझं सोमाजी गोमाजी कापसे राहणार मापसे, काय रे कानाला कान काही ऐकू येत नाही, भिंतीला कान लावतो काही ऐकू येत नाही. तो म्हणला वेडे झाले का काय तुम्ही का? तो म्हणला 10 वर्ष झाले मी भिंतीला कान लावतोय, मला काही ऐकू आलं नाही, तुम्हाला काय 10 मिनिटात ऐकू येणार आहे? महाराज सांगायचे असे 10%, 20% त्यांची बुद्धी शिल्लक आहे, बाकी सगळे असे 100 वेडे एकत्र केले की इज इक्वल टू 1 शहाणा माणूस. हे जसं कॉम्बिनेशन, हे जसं गणित होऊ शकत नाही, तशा अपूर्ण सुख देणाऱ्या जगातल्या 500 वस्तू एकत्र केल्या त्यातून एका सुखाची, पूर्ण सुखाची प्राप्ती होत नाही. माया निवृत्ती करता या जगातल्या कुठल्याही वस्तूचा उपयोग नाही. चंचल पदार्थ निश्चयाचा निश्चळाचा आपल्याला अनुभव देत नाहीत. एकमेव उपाय, नीट ऐका, एकमेव उपाय. काय उपाय? अधिकार संपन्न सत्पुरुषांना सद्गुरूंना शरण जाणे, पूर्ण शरणागती. आणि ते सांगतील आणि ते सांगतील ते साधन करणे, ते सांगतील. एकच माया तरुण जाण्याचा एकमेव उपाय, समर्थ म्हणाले या कारणे सद्गुरु करावा, त्याचा अनुग्रह घ्यावा आणि रुटीननी साधन करावं. शरण जाता श्री गुरु पायी, पंत महाराज बाळे कोंद्रीकर. शरण जाता श्री गुरु पायी, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही. पेटी थोडी कमी करा, तबला किंचित वाढवा. तीर्थ प्रसाद पडता मुखी, तीर्थ प्रसाद पडता मुखी, नाही उरली कर्मे बाकी, नाही उरली कर्मे बाकी,
माझा मीच झालो पाही, माझा मीच झालो पाही, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही। पूर्ण कृपे बोध देता, पूर्ण कृपे बोध देता, प्रबुद्ध वर्णन करतात अधिकार संपन्न सद्गुरूंना नुसते शरण जा नव्हे, त्यांना आपल्याला आपलं म्हणायला लावा, इतकी सेवा करा। ज्ञानोबा सांगतात एथ सेवा हाच दारवंट। झालाय का आपण असे कुणाचे कधी, कुणी आपल्याला आपलं म्हणलंय का? काय ज्ञानोबांची उभी आहे, सज्जने आपला म्हणितला। गोंदवलेकर महाराजांनी मला म्हणाव, बुवा तू माझा आहेस रे। रामदास स्वामींनी मला म्हणाव, तू माझा आहेस। पूर्ण कृपे बोध देता, फेरी चुकली तत्वता, फेरी चुकली तत्वता, पुनरावृत्ती नाही नाही, पुनरावृत्ती नाही नाही, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही। एकमेव उपाय, अधिकार संपन्न सद्गुरूंना शरण जा आणि त्यांचे व्हा। ब्रह्मानंद महाराज असे गोंदवलेकर महाराजांचे झाले हो, असा कल्याण समर्थांचा झाला, असा अर्जुन गोपाल कृष्णांचा झाला, असे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे झाले, अशा वेणाबाई समर्थांच्या झाल्या, अक्काबाई समर्थांच्या झाल्या, उद्धव समर्थांचे झाले। गुरु शिष्यांच्या जोड्या आठवा। आम्ही वेगळेपणानं राहतो, करत नाही सेवा असा अर्थ नाही, पण इतके वेगळेपणानं राहतो, साधारण बेतास बेत। गोंदवलेकर महाराज म्हणले, मला मध्यम मार्ग माणसं मध्यम मार्गी माणसं आवडतात का? ते प्रपंचही बेतानं करतात आणि परमार्थही बेतानंच करतात। माऊली सांगतात, तरी झडझडो नि वाहिला नि ग ये भक्तीचे वाटे लाग, चौकट मोडून चरण जा, बस कडा बडा लोळाव त्या समाधीसमोर, महाराज करावं कृपा। नाही माणसावर आपलं नाही सध्या श्रद्धा, श्रद्धा फार वीक झाली आहे कलियुगामध्ये, श्रद्धा नावाची गोष्ट वीक झाली आहे थोडी। ठीक आहे ना का, गजानन महाराजांच्यावर श्रद्धा आहे ना, जा तिथे लोळा, तिथे तळमळीनं आठवा द्या ना चार वेळा। गंमत काय माहिती का, माणसावर श्रद्धा बसत नाही, संत नाही येते गृहित धरतो, मग गेलं इदंचनास्त्री परत्र न लभ्यते। म्हणून त्या गुरूंना इतकं आपलं करा, ऋणी करा। असा विचार करू नका, एकलव्याच्या समोर नव्हते द्रोणाचार्य, पण सतत त्यांच्या आठवणीत, सतत त्यांच्या विचारात, त्याचा परिणाम त्या मूर्तीसमोर उभं राहिल्यानंतर त्याला कसा बाण चालवावा हे नुसतं सुचत नसे, तो अर्जुनापेक्षा तयार झाला। गुरु ज्ञान देतात हे एक वाक्य आहे, आणि गुरु श्रद्धा ज्ञान देते हे त्यापेक्षा जास्त परिपक्व वाक्य आहे। ते अर्जुनाकरता त्यांनी अंगठा बिंगठा मागितला हे नका आठवू, त्याला आलं की नाही हा मुद्दा आठवा। अरे अर्जुनाला नाही येत त्या एकलव्य, अर्जुन म्हटलं मला नाही शिकवलंय तुम्ही, ते म्हटले मी त्याला शिकवायला गेलोच नाही, त्याच्या श्रद्धेने त्याला शिकवलंय। गुरुवरची श्रद्धा शिकवते हो। बोलण्याचा भाव असा, आत्ता जास्त आपल्याला पुढे जायला नको। पाचवा प्रश्न, ब्रह्म म्हणजे काय? पिप्पलायन उभे राहिले, पाचवा प्रश्न, पाचवे योगेश्वर, ब्रह्म तत्व म्हणजे काय? ते म्हणाले, ज्याचा वेगळेपणानं अनुभव घेता येत नाही ते ब्रह्मतत्व आहे। ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट, या जगामध्ये सगळे ऑब्जेक्ट आहेत आणि आपण सब्जेक्ट आहोत, लक्षात घ्या। बटाटे वडा वेगळा, खाणारा वेगळा, मी वेगळा आणि जीभ वेगळी, चव लागली हे मला कळतं की नाही? बटाटे पडा माझ्यापेक्षा वेगळा कळू शकतो, पण जीभ माझ्यापेक्षा वेगळी कळतं की नाही? कान माझ्यापेक्षा वेगळा कळतो की नाही? कान नसतांसो माणसं असतात की नाही?
हात नाहीतरी माणसं आहेत की नाही, पाय नाहीतरी माणसं आहेत की नाही, व्हेंटिलेटरवर टाकतात म्हणजे काय, हृदयाचं काम अजून काहीतरी सिस्टीम करते ना थोडा वेळ. मी असं ऐकलं मेंदू नसलेले लोकसुद्धा असतात. दिल्लीबद्दल मी काही बोललेलो नाही आहे. याचा अर्थ नीट ऐका, फटकन मला सांगून पुढे जायचं, कारण हाच मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ऑब्जेक्ट अँड सब्जेक्ट जे वेगळेपणानं आपण अनुभवतो ना, ते आपण नसतो म्हणून अनुभवू शकतो. मी तुम्हाला का पाहू शकतो, तुम्ही वेगळे मी वेगळे आहे म्हणून. जे मी नसतो त्याचा आपल्याला अनुभव येतो, जे मी आहे त्याचा वेगळेपणाचा अनुभव कसा येईल. विषयांचा अनुभव मला येतो, विषयांचा अनुभव इंद्रियांना आला, याचा अनुभव मला येतो म्हणजे ज्ञानेंद्रियांचा कर्मेंद्रियांचा अनुभव मला येतो. माझा पाय दुखतोय म्हणजे पाय वेगळा मी वेगळा, मला जरा दम लागला म्हणजे प्राण वेगळे मी वेगळा. माझ्या मनात काय चाललंय मलाच माहिती, तुम्हाला कळणारच नाही. मला कळतंय सातच्यात प्रवचन संपेल की नाही हेच आपल्या मनात आहे. आपल्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळतं, याचा सरळ अर्थ समर्थ म्हणाले म्हणजे मन मी नाहीये. मग मी कोण आहे? अनुभव घेणारा मी आहे. ज्याचा अनुभव मी घेतोय तो अनुभव वेगळा आहे, त्याचा परिणाम ते मी नाहीये वेगळं सांगायला नको. ब्रह्म याचा अर्थ ज्याचा वेगळेपणानं अनुभव घेता येत नाही, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या कक्षेत ते बसत नाही. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या कक्षेमध्ये विषय बसतात आणि तो निर्विषय असा आत्मसुखाचा भाग आहे, ते तत्व मी आहे. सहावा प्रश्न, या परब्रह्मापर्यंत जाल कसे, उतरंड काय त्याची, व्हॉट इज द प्रोसेस, काय नेमकी प्रक्रिया आहे. तीन टप्पे आहेत. चित्त शुद्धी, बोललोय परवा मी तरी सुद्धा बोलतो, चित्त शांती आणि चित्ताचा चैतन्यात लय. आपला विचार त्या परब्रह्मापेक्षा, त्या तत्वापेक्षा, ते जे काय आहे ना अनलहक, त्याच्यापेक्षा वेगळा चालला आहे. तो विचार त्यात समर्पित करणे ही लास्ट स्टेज आहे. त्याच्या अलीकडे ते चित्त, ते अंतःकरण परमात्म्यामध्ये समर्पित करायला शांत करणे, आणि शांत करण्याकरता ते शुद्ध करणे. नीट लक्षात घ्याल, शुद्धी शांती आणि लय. चित्तशुद्धी, चित्तशांती आणि चित्ताचा चैतन्यामध्ये लय. चित्तशुद्धी करता काय करा, आपलं काम मनापासून करा. हरदासाची कथा किती सोपा आहे परमार्थ. करणाऱ्याकरता सोपा आहे, न करण्याकरता फार अवघड. नाही म्हणले कसं काय हिमालयात जायचं, बद्रीनाथला आम्हाला श्वास लागतो, कुठं जायची गरज नाही आहे. तुकाराम महाराज म्हणाले घरी बसा ठाईचं बैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा. न लागे कष्टावे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुरियर सारखा भगवंत घरी येणार आहे, त्याकरता काय करा. आपलं काम फक्त मनापासून करा, बाकी काही करू नका. काम मनापासून केलं की चित्तशुद्धी, असं वर्षानुवर्ष करत राहिलं की चित्तशांती. आणि चित्तशुद्धी आणि चित्तशांतीतून शांतीमध्ये जायचं असेल, चित्तशुद्धीतून चित्तशांतीत जायचं असेल, तर अधिकार संपन्न सद्गुरूंकडून उपासना एकदा समजून घ्या. मी काय करू, आपल्याला वाटतं म्हणून आपण खूप काही करत असतो. ते कोणी सांगितलं ना वारण ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विचार लागले म्हणायला, मला गरज आहे का त्याची. कुणी सांगितलं तत्सवितृवरेण्यम भर्गोदेव असे लागले म्हणायला. म्हणले बुवा मी 11 वेळा ते म्हणते, 22 वेळा हे म्हणते, भीमरूपी 25 वेळा म्हणते, लक्ष्मी पाहिजे म्हणून श्री सुक्त हिरण्यवर्णा 22 वेळा म्हणते. मी 16 वेळा सांगितले ना श्रीकाम सततन जपेत. काय गरज आहे इतकं सगळं करायची. म्हणून आपली एक साधनेची बैठक बसवून घ्या. नको त्यांनी, माझे गुरुजींनी परवा छान वाक्य सांगितलं, परमार्थात काय चालतंपेक्षा काय चालत नाही आधी समजून घ्या म्हणले. तेच फार असतं. आणि तीन गोष्टी आहेत आरोग्यामध्ये, भोजन, औषध आणि पथ्य. डॉक्टरकडं गेल्यावर वैद्य हेच सांगतात, तीनच गोष्टी लागतात म्हणाले. ती तिकडी असते ना, तिवई असते ना, त्याच्यावर डेरा बसतो की नाही, एका बाजूला असं खाली गेलं तर. म्हणून छान जेवण करता आलं पाहिजे योग्य ते, औषधं व्यवस्थित घेता आली पाहिजेत आणि पथ्य पाळता आली पाहिजेत.
यातला औषध म्हणजे साधन आहे, अन्न म्हणजे सदाचार आहे, आणि निषेध, तीनच निषेध आहेत, परनिंदा, परस्त्री आणि परधन, हे तीनच निषेध आहेत बरं का, एवढे तीन, चौथा निषेधच नाही. एवढं सांभाळलं की तो मनुष्य कल कुठ भगवंत त्याच्या चित्तात प्रगट व्हायला धडपडतोय. हो, स्वतःहून भगवंत येतो, मला बघ रे, मी आलो रे, आत्ता मला वेळ नाही बाबा, असं देवाला म्हणता येतं. सांगण्याचं कारण असं की म्हणून कर्मयोग, उपासनायोग आणि मग ज्ञानयोग हा टप्पा सहाव्याच्यात सांगितला. सातवा प्रश्न अवतार लिहिला, आत्तापर्यंत किती अवतार झाले, कुणी कुणी कि भगवंताचे किती अवतार झाले. द्रुमिल नावाचे ऋषी उभे राहिले, सातव्या प्रश्नाला सांगितलं, राजा अरे भगवंतानी कुठल्या गॅलेक्सीतल्या, कुठल्या सूर्यमालेतल्या, कुठल्या पृथ्वीवरच्या, कुठल्या भक्ताकरता कुठला अवतार घेतला हे त्याच्याही लक्षात राहत नाही, इतके अवतार घेतलेत त्यांनी. पटकन सांगा आपल्या साड्या किती येतो घरी, नेसलेल्या म्हणतोय मी, बंदच बोलतच नाही आहे, सांगता येईल तसा अंदाज नाही बुवा. आपल्या साड्यातनं का सांगता येत नाही आहे, मग सांगा आपल्या साड्यापेक्षा भगवंताचे अवतार जास्त आहेत त्याच्या कशा लक्षात राहतील. उदाहरण आहे तिथे दोन, आमचे गुरुजी सांगायचे, ते म्हणाले एका मुलीला बघायला सासरे बुवा म्हणजे तसा मामांजी आले, मुलीला बघायला माणसं आली. पूर्वीच्या काळी बुद्ध्यांक खूप महत्त्वाचा होता, अनुरूपतेचा फार कमी विचार केला जात असे, अनुकूलतेचा पूर्वी लग्न ठरवताना फार विचार असे, अनुरूप नाही अनुकूल, अनुरूपता नंतर बघायची, आधी अनुकूलता. स्वभाव एकमेकांचे जुळतात का, एकमेकांचे विचार पटतात का, नुसते अनुरूप 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 नंतर जाऊ देत, पुढचं बोलायलाच पाहिजे का. म्हणून असे बघायला आले आणि त्या मुलीला प्रश्न विचारला, असे प्रश्न विचारायचे, मुलीचा बाबा बुद्ध्यांक कसा आहे. म्हणून पटकन प्रश्न विचारला, पूर्वीच्या काळी खूप बांगड्या घालायच्या बायका, खूप कुमारिकेच्या हातामध्ये बांगड्या असल्या पाहिजेत, किंवा प्रत्येक स्त्रीच्या हातात बांगड्या असल्या पाहिजेत असा पूर्वी नियमच होता, जुन्या लोकांना कळेल, बांगडी नसेल ना तर वाईट वाईट मानलं जात असे बरं. बर कामं करणारे धुणं धुवायचं आहे, कपडे हे करायचे, त्यानंतर वाटायचं आहे, कुटायचं आहे, घाटायचं आहे, दगडाशी संबंध यायचा ना, त्यामुळं एका दुसरी वाढायची ती फुटायची, म्हणून नेहमी जास्त. खरं उजव्या हातात चार आणि डाव्या हातात पाच असं आहे ना, बरोबर आहे ना, बघा का उलट हां, पण फुटतात म्हणून इकडं 10-15 इकडं 10-15 असं, बरं त्यातल्या 2-4 फुटलेल्या असायच्या, इतकं काउंट नसायचं रोजच्या रोज किती उरल्या. अशा मुलीची टेस्ट घ्यायला ते सगळे लोक आले, कसे आहे बाबा तुझी परीक्षा घेणार आम्ही, हां चर्चा झाली बाबा अमुक करता येतं का, स्वयंपाक करतो येतो का वगैरे, आणि पटकन मामांजनीचा बुद्ध्यांक तपासावा म्हणून पटकन विचारलं, न मोजता पटकन सांग हातात बांगड्या किती आहेत दोन्ही मिळून. ती गडबडली नाही, शहाणी होती ती, तिने सांगितलं मामांजी तुमच्या जेवढ्या निर्या आहेत ना त्याच्या दुप्पट बांगड्या आहेत, मोज आता निर्या. अहो रोज धोतर नेसणारा मनुष्य निर्या स्वतः घालतो पण मोजलेल्या नसतात. किती भगवंतानी कुठल्या ब्रह्मांडाकरता कुठले अवतार घेतले काही सांगता येत नाहीये, बालखिल्य ऋषींकरता कसा अवतार घेतला याची कथा येते, सविस्तर आहे 11वा स्कंध. यानंतर 8वा स्कंध, जे भगवंताला मानत नाहीत अभक्त आहेत त्यांची गती काय होते. दोन प्रकार आहेत म्हणले, ज्यांना कळत नाही आणि जे चांगले वागत नाहीत असे मूर्ख, आणि कळतं आणि चांगले वागत नाहीत असे पढत मूर्ख. तो सॉक्रेटिस म्हणायचा एज्युकेटेड फूल आणि नुसते फूल, शिकलेले मूर्ख, समर्थांचा समासच आहे अख्खा पढत मूर्ख. म्हणजे सिगारेट ओढू नये हे डॉक्टर आपल्या पेशंटला सांगतो, स्वतः मात्र ओढतो, तो पढत मूर्ख आहे. त्याला सगळे आरोग्याचे अनारोग्याचे सगळेच्या सगळे पथ्य सगळं माहिती आहे तरी पण ओढतो. याला आयुर्वेदानी प्रज्ञापराध म्हटलंय, प्रज्ञापराध म्हणजे माहीत असून अपराध. एक गोष्ट आहे का, एक कुंभार होता, जरा अवघड होते म्हणून जरा मध्ये मध्ये गोष्ट लोणच्याची फोड मध्ये खाल्ली ना की मग जरा एक 12-10 घास जातात. हां, एक कुंभार होता,
आता तो जंगलात जायचा, माती बिती खणून आणायचा, ती चाळायचा, अगदी बारीक वस्त्रगाळ करायचा, ती चिखलामध्ये ठेवायची, चिखल तयार करायचा, त्यात शेण वगैरे काय काय घालायचा, काळा रंग घालायचा, गाडगी मडकी बनवायचा, गावात विकायला न्यायचा, त्याच्याजवळ एक गाढव होतं, गाढवावर माती आणायचा, गाढवावर ती सगळी न्यायला, वा मडकी गाडगी सगळी न्यायचा. असा एक दिवस तो गेला आणि खणता 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 त्याला एक हिरा सापडला, रत्न सापडलं. त्याला वाटलं काय, घरी आणलं, त्याने धुतलं स्वच्छ, वा एकदम प्रकाश पडला त्याचा, वा त्याला वाटलं वा मस्त आहे. त्यानं काय केलं, एक बसल्या बसल्या दोऱ्याचं त्याला एक असं वेस्टर्न तयार केलं, एक शिंकाळं तयार केलं आणि ते त्यांनी ते गाढवाच्या गळ्यात घातलं. कुंभाराने गाढवाच्या गळ्यात घातलं. आता त्या गाढवाला घेऊन जायचा गावात, गाढवाला घेऊन जायचा त्या माती आणायला. एक दिवस गावात असाच चालवताना एकदम कसलाच प्रकाश पडलाय म्हणून एक सोनार अंगठी बिंगठी तयार करत होता, त्याने पाहिलं, धावत आला, तो म्हणला, ए कुंभारा, हे रत्न कुठून तुला मिळालं? म्हणलं, गावाच्या बाहेर गेलो होतो अमक्या अमक्या ठिकाणी, तिथं मला मिळालं. त्यानं जाऊन पाहिलं, परत रत्न मिळालं नाही. हे रत्न विकतोस का तू? केवढ्याला घेणार? तो म्हणला, 500 रुपयाला घेतो. आता याचा आठ आणायला एक डेरा जायचा, 500 रुपये म्हणजे एकदमच त्याला बरं वाटलं. पण एकदम कुंभार सावध झाला, तो सोनाराला चांगला ओळखत होता, गावातल्या लोकांना आपण चांगले ओळखत असतो. तो म्हणला, हा सोनार ज्या अर्थी 500 रुपये द्यायला तयार आहे, त्या अर्थी रत्नाची किंमत फार असणार आहे. 5 रुपये कुणाला देत नाही, हा 500 रुपये देतोय. तो म्हणला, विकायचं नाही, विकायचं नाही. सोनारानं विचार केला, मूर्ख आहे, काही दिवसात तर देईल, याला कोण 500 रुपये देणार, कारण या गावात सोनार मी एकटाच आहे, कुणाला कळणार आहे काय. एक 15 दिवस गेले, महिना गेला, हा रोज विचारत, विकतोस का 500 रुपयाला? तो म्हणला, नाही. शेवटी महिन्याभरानं त्यानं वाढवून वाढवून वाढून 1000 रुपये केले. आता तर तो कुंभार पक्का झाला, याचा अर्थ फारच महत्वाचा आहे रत्न, एवढं तर त्याला कळतंय ना. आणि असाच एकदा गावाबाहेर काहीतरी माती आणायला गेला, तिथून एक रत्नपारखी चालला होता. रत्नपारख्यांनी पाहिलं, गाढवाच्या गळ्यामध्ये चमकतंय काय, म्हणून जवळ आला, विचारलं, का हो कुंभार दादा, हे किती अनमोल रत्न आहे, गाढवाच्या गळ्यात का घातलंय तुम्ही ते? ते काही नाही, म्हणले, सहज घातलंय, तुम्हाला विकायचं का? मालामाल करून टाकतो, म्हणला मी, तुम्हाला नवीन घर बांधून देतो. 10,000 रुपयात, त्यावेळेला 100 रुपयात घर होत होतो, 10,000 रुपये देतो. यानं विचार केला, 1,000 ते 9,000 फायदा होतोय, तो 1,000 द्यायला तयार आहे आणि 9,000 फायदा होतोय. त्यांनी 10,000 रुपये घेतले, आपल्या स्वतःची श्रीमंती तयार केली, म्हणजे थोडक्यात योग्य, आणि ते देऊन टाकलं. तो रत्नपारखी ते रत्न घेऊन निघून गेला. आता दुसऱ्या दिवशी ते गाढव मोकळं, ते गळ्यातली पिशवी. तो सोनार पडदा, अरे गेलो कुठं ते? तो म्हणला, असं असं एका रत्नपारख्यांनी घेतलं आणि तो निघून गेला. केवढ्याला दिलंस तू? 10,000 आला. अरे काय महामूर्ख आहेस तू? अरे त्याची 1,00,000 रुपये किंमत होती, तू फक्त 10,000च दिलंस, किती वेडा आहेस तू, मूर्ख आहेस. कुंभार म्हणला, मूर्ख जास्त कोण आहे, तुम्ही का मी? मी 1,000चे 10 तरी केले. तुम्हाला हे माहिती असतं, तुम्ही 20,000 का नाही विकत घेतलं? मूर्ख कोण आहे, नुकसान कोणाचं जास्त झालं? कशाकरता सांगणं चाललंय हे? ज्याला स्वतःच्या या देहाची किंमत कळली, ज्याला इथपर्यंत कळलं की वैज्ञानिक सुद्धा सांगतात की वेअर इज द क्रिएशन, देअर मस्ट बी अ क्रिएटर. विश्व निर्माता निश्चित असला पाहिजे, ज्या अर्थी निर्मिती आहे त्या अर्थी निर्माता असला पाहिजे. एडिसनचं वाक्य, वेअर इज द क्रिएशन, देअर मस्ट बी अ क्रिएटर. वैज्ञानिक म्हणतात, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन, डी फॉर डिस्ट्रक्शन. काहीतरी ते तत्व आहे, ते तत्व मी ओळखलं पाहिजे, निदान 2 पावलं तरी पुढे गेलं पाहिजे या जन्मात. असं ज्याला वाटत नाही, त्याला पुन्हा हा जन्म यायला 1,00,000 वर्ष लागतात. 9वा प्रश्न शेवटचा. युगानुक्रमानं भगवंताची 4 रूपं कुठली? पहिल्या युगातलं रूप आहे भगवान दत्तात्रेय, दुसऱ्या युगातलं रूप आहे भगवान रामचंद्र, तिसऱ्या युगातलं रूप आहे, एकच स्वर, मूळ स्वर, तिसऱ्या युगातलं रूप आहे भगवान गोपाल कृष्ण. आणि आत्ताच्या युगातलं रूप कोण तो? जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई,
जय जय विठोबा रखुमाई 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की माउली ज्ञानेश्वर महाराज की जय सर्व संतन की जय। हा उपदेश नारदांनी वसुदेव देवकींना केलाय बरं आत्तापर्यंतचा। आता यानंतरचा उद्धवाला भगवान गोपालकृष्णाने केलेला उपदेश, त्या अंतर्गत अवधूत गीता येते। एक दिवस भगवान गोपालकृष्ण सांगतात उद्धवाला, एक दिवस माझ्या पूर्वजांना यदूंना स्वतः भगवान दत्तात्रेय भेटले गिरनार पर्वतावरती, आणि यदू अत्यंत व्यथित होता। काही वेळा प्रपंचात इतकं फ्रस्ट्रेशन येतं आपल्याला, कुठेतरी जाऊन गडावर बिडावर जाऊन एक कधी राहावं असं वाटतं। बघा, कटकट होतं ऑफिसमध्ये, इकडं तिकडं नको वाटतं, एकांतात बसावं। असा हा गिरनार पर्वतावर आमचा पूर्वज गेला होता यदू, आणि त्यानं पाहिलं अत्यंत शांत बसलेले भगवान। माला कमंडलुरुध कर पद्म युग्मे मध्यस्थ पाणी युगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभ शंख चक्रे वंदे तमत्रि वरदं भुज षड्गयुक्तं अवधूत चिंतन श्री गुरुदेव। ते रूप पाहिलं आणि यदुनी चरणावर मस्तक ठेवलं। महाराज आपण कोण आहात? अवधूत आहात का? अवधूत याचा अर्थ आशापाश विनिर्मुक्त आदि मध्यंत निर्मल आनंद वर्तते नित्यम अकारस्तस्य लक्षणम अ वासना वर्जिता येन वक्तव्यंच निरामया वर्तमानेषु यः वर्तेत वकारस्तस्य लक्षणम व अव धूली धूसर गात्राणि धूतचित्तो निरामयः धारणा ध्यान निर्मुक्तः धुकार तस्य लक्षणम धू आणि तत्वचिंता धृता येन चिंता चेष्टा विवर्जिता तमोहंकार निर्मुक्तः तकार तस्य लक्षणम अव धूत। पाठ करायला चांगलं आहे अवधूत। महाराज तुम्ही एकांत आहात ना, तुमचा सन्मान करायला कोणी इथं आहे ना, तुमच्या आरत्या ओवाळायला कोणी तुम्हाला चांगलं म्हणायला, तुम्ही इतके आनंदात कसे? हसले आणि म्हणाले, राजा यदू याचं कारण मला जगामध्ये 24 गुरु मिळाले रे। जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण सृष्टीसी आले सद्गुरुपण सृष्टीसी आले गुरुपण सकळ सृष्टी मज सद्गुरु भासे। हो महाराज कोण कोण तुमचे गुरु आहेत ऐक। ब्राह्मण उवाच संतिमे गुरवो राजन बहवो बुद्ध पाश्रिता हा यतो बुद्धिमुपादाय मुक्तो मुक्ताटामीह तान शृणु। पृथ्वी वायुराकाशम आपोग्निश्चंद्रमा रवि कपोतो अजगर सिंधु पतंगो साधुकृद्गज मधुहा हरिणो मीन पिंगला कुरोर्भक कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभि सुपेशकृत। हे माझे 24 गुरु आहेत। महाराज यांनी काय शिकवलं? अरे काही लोकांनी कसं वागावं शिकवलं आणि काही लोकांनी कसं वागू नये शिकवलं। प्रत्येक गोष्टीत शिकण्यासारखं काहीतरी आहे। पहिला गुरु पृथ्वी, पृथ्वीकडनं काय शिकलात महाराज? परोपकार। पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा। बरं, पृथ्वी म्हणजे क्षमाच आहे। बघा आपण तिच्यावर चालतो, चालणं म्हणजे लाथा मारणं आहे की नाही हो? आपल्याला प्रवचन कीर्तनात जर कोणाची लाथ लागली नाही का असं ओलांडून ओलांडून काही लोक जातात बघा, आणि बऱ्याचदा असं असतं की तो चाललाय की आपण नेमकं असं करायला आणि त्याचा पाय इथे लागेल। काय काय शिव्या येतात सांगा बरं। पृथ्वी रागवली आहे का? समर्थांचं पृथ्वीचं निरूपण आहे बरं का शेवटच्या दशकात, पृथ्वी निरूपणच अख्खं। त्यात समर्थ सांगतात, उदळीती कुदळीती खोकीती ओकीती मलमूत्र तिजवरी टाकीती परी कधी कोपिला कोपली नाही क्षिती क्षमारूपे।
दत्तात्रय सांगतात माणसाचं जीवन असं असावं. अरे काय किती जीवन राहिले, कुणावर राग धरून ठेवणार. काही काही लोकांचं असं, त्यांचं आमचं गेले 20 वर्ष असं असं. गालिबचा शेर आहे, गालिब म्हणाला, गालिबने कुछ जिंदगी को, जिंदगी को गालिबने कुछ इसी तरह आसान कर लिया, गालिबने इस जिंदगी को कुछ इसी तरह आसान कर लिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. ओजी घेऊन जगण्यात काय अर्थ आहे, मला हे पृथ्वीने शिकवलं. अरे प्रत्यक्ष क्षमा आहे रे ही. एखादा थुंकतो रागावली का त्याच्यावर, एखादे खणतात बघा ते जीसीबी लावून, ती विचार करते माझं लेकरू घर बांधतंय, हरकत नाही मी याला पाठीशी उभी राहीन. हे मला पृथ्वीने शिकवलं. दुसरा गुरु वायू. आपल्याला दुर्गंध येतो वायूमुळं, सुगंध येतो वायूमुळं. वायू कर्तव्य करतो आणि तरीही निर्लेप राहतो. बघा वायू असं म्हणत नाही इथं जरा सुगंध, इथंच राहूया शांत. कर्तव्य करीत असताना निर्लेपता कशी पाळावी हे वायूकडून शिकलो. विषयांची अपेक्षा नाही त्याला. तिसरा गुरु आकाश, स्पेस. आकाशाकडनं काय शिकलात महाराज यदू? अरे आकाश हे अविनाशी आहे. आकाश आणि आत्मा खूप जवळ आहे. ज्याला आत्मज्ञान पाहिजे त्यांनी या स्पेसचा विचार करा. आकाशातलं शून्यत्व आणि जडत्व म्हणजे त्याला आपण वेगळेपणानं ओळखतो, एवढे दोन गुण काढून टाकले ना तर आकाश म्हणजेच ब्रह्म. काय विशाल आहे, निरपेक्ष विशाल आहे. बघा किती आकाश सतत सगळीकडं विशाल. कुठेही जा आकाश आहे की नाही, कुठेही पळून जा स्पेस आहे की नाही, पृथ्वीवरनं चंद्रावर जा स्पेस आहे की नाही, चरणावरनं उडी मारून वरती पलीकडं मंगळावर जा स्पेस आहे की नाही. हा दत्तात्रय सांगतात माझा तिसरा गुरु आहे. अविनाशित्व आणि सर्वव्यापी व्यापित्व हे दोन गुण मी आकाशाकडून घेतले. चौथा गुरु पाणी. पाण्याकडनं काय शिकलात? अरे एखाद्याला कडकडून तहान लागली आहे ना, आणि तो जेव्हा पाणी पितो त्यावेळेला त्याला जो अनुभव येतो तो म्हणतो नाही का, दमून बिमून आला मनुष्य, घटघट 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 बाटली तोंडाला लावतो पाण्याची, आणि पाणी भरभर 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 पितो आणि म्हणतो आता कळलं मला पाण्याला जीवन का म्हणतात. आपण लोकांच्या जीवनात असं जावं. आपण ज्यांच्या जीवनात आहोत त्यांना कटकट नाही करू, त्यांना वाटावं एक पाण्यासारखा उपयुक्त आहे. मधुरता आणि तृप्ती देणं हा पाण्याचा गुण मी मुद्दाम घेतला. त्यानंतरचा पाचवा गुरु अग्नी. अग्नीकडनं काय शिकलात महाराज? अरे अग्नीमध्ये काही टाका, अग्नी त्याला आपल्यासारखा बनवून घेतो, आपण नाही त्याच्यासारखा बनत. खरा सोवळा या जगातला फक्त अग्नी आहे बरं का. माझे गुरुजी गमतीनं सांगायचे, ते म्हणले ओवळावाला मनुष्य सोवळ्याला शिवला तर सोवळावाला मनुष्य ओवळा होतो की नाही? अरे मला कशाला शिवला, आता मला परत आंघोळीला जायला पाहिजे, होतं की नाही असं? जास्त पॉवरफुल काय पाहिजे? सोवळ्यातला मनुष्य ओवळ्याला शिवला तर ओवळ्यातला मनुष्य सोवळा झाला पाहिजे की नाही? पॉवरफुल काय पाहिजे? इथं उलट असत. सोवळ्याचा क्लीन बोल्ड म्हणजे खरं सोवळं पाळतात त्यांच्याबद्दल बोलतोय बरं, सोवळं नेसून सतरंजीवरनं जातात त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंच नाही काही. नशीब सतरंजी सोवळं म्हणून नेसत नाहीत. आणि पुन्हा वाक्य असतं, चालतं सगळं तुझ्या काकाने सांगितलं का, इथं बसलो म्हणून काका म्हणलो. आपल्या आपण मतानं ठरवून टाकायचं. पण लक्षात ठेवाल, कर्मकांड कर्मकांडाच्या ठिकाणी आहेच आहे, पण कर्मकांड जेव्हा ज्ञानकांडात बदलताना त्यावेळेला निळोबांचा अभंग आहे. पृथ्वी ती सोवळी आभाळ सोवळे, चित्त ते ओवळे अभक्ताचे. एक गोष्ट सांगतो म्हणजे आपल्याला या अग्नी आणि सोवळ्याचा अंदाज येईल. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य काशीला वाराणसीला होते आणि स्नानाकरता चालले होते. पहाटेची वेळ, 3:30 वेळ. इतक्यात एक भिकारी येत होता. आत्ता मला माहिती नाही, जाणार आहेत आम्ही मार्चमध्ये, शिवपुराण कथा आहे तिकडे. पण छोट्या गल्ल्या, एवढीशी गल्ल्या छोट्या,
अजून सुद्धा काही ठिकाणी गल्ल्या लहान आहेत, आता मोठं होतंय मला कळ असं कानावर आहे की आता खूप मोठे मोठं झालंय, बघूया आता गेल्यावर काय ते. अजून काही एकदाही गेलो नाही, पहिले फर्स्ट टाइम जायचंय. पण ते शंकराचार्यांच्या 1200 वर्षापूर्वीची कथा आहे. असे आचार्य चालले होते, लहान गल्ली पेठ, सगळी बाकी लोक झोपले होते, पण एकदम समोरनं भिकारी आला, त्याच्या अंगावर घाणेरडी घोंगडी घाणेरडी चादर होती, घाणेरडी घाण वासणारी, आणि आचार्य भराभराभरा स्नान करून येत होते, बरं का, स्नान करून करायला नाही ते स्नान करून येत होते, आणि इतकात भिकारी त्यांना शिवला. आचार्य रागावले त्याला, अरे जरा लांबनं चालता येत नाही का तुला, मी स्नान करून आलो, मला तू शिवला, आता मला परत स्नानाला गेलं पाहिजे. तो भिकारी म्हणला, महाराज स्नानाला तर मला गेलं पाहिजे. ते म्हणले, का, या जगात सगळ्यात अपवित्र आहे क्रोध, तो तुम्हाला येतो असं दिसते, असे तुम्ही मला शिवलात. आचार्यानं म्हणला तो संस्कृतमध्ये, आचार्यांनी साष्टांग नमस्कार घातला, सांगितलं काशी विश्वेश्वरा चांगली कानफडात दिली म्हणले मला तू. प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर आचार्यांकरता प्रकट झाले. तरीही दंभ नको हा मुद्दा आहे, पण जमेल तेवढं सोळंओळं पाळावं. मला मुद्दा सांगायचा आहे, अग्नीमध्ये आपण जे टाकतो अग्नी त्याला आपल्यासारखं बनवून घेतो की नाही. याप्रमाणे माणसानं दुर्विचार जर कुणी टाकला ना कानात, आपण त्या विचाराचा होऊ नये, तो विचार जाळून टाकावा, तो खोटं बोलत असेल. सद्विचार दिला वा पक्क असावं. अग्नी नावाची गोष्ट अंतःकरणामध्ये शिल्लक ठेवावी, अपवित्रता ठेवूच नये. अग्नी अपवित्राला पवित्र करतो, असं आपण ज्ञानाग्नी अखंड बुद्धीमध्ये ठेवावा. हे 5व्या गुरुंनी शिकवलं. 6वा गुरु चंद्र. चंद्राकडून काय शिकलात महाराज? कितीही कमी जास्त झालं तरी सुद्धा आपलं कर्तव्य सोडू नका. अमावस्येला चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो की नाही? तो असं म्हणतो का, आज अमावस्या आहे नाहीतरी मी दिसतच नाही आहे, उद्या द्वितीयेला वगैरे दिसेल ना, दूज का चांद, आपण उद्याच एकदम फर्स्ट टाकूया, आज निवांतर हो एक दिवस, असं चंद्र करतो का कधी? नाही. कितीही कमी जास्त झालं जीवनामध्ये तरी आपल्या कर्तव्यात चुकू नका, हे मला चंद्राने शिकवलं. यानंतर 7वा गुरु सूर्य. अखंड परोपकार करत राहा आणि तरीही विसरून जा. परोपकार सूर्यामुळे आपल्याकडे उन्हाळा हिवाळा पावसाळा, सूर्यामुळे आपल्याकडे दिवस रात्र. एक जण गेला सूर्याकडं, म्हणलं मिस्टर सूर्य, म्हणलं येस बोला. नाही, आजचं दिनमान किती आहे? दिनमान म्हणजे सूर्य किती वेळ पृथ्वीवर राहणार, याला दिनमान म्हणतात, बरं का. 6:24 सूर्योदय आणि 5:37 सूर्यास्त, याला दिनमान म्हणतात. तो म्हणला म्हणजे, नाही मला असं म्हणायचं की पृथ्वीवर अंधार कधी पडणार आहे. तो म्हणला म्हणजे अंधार म्हणजे काय हो? हा बरोबर आहे, तुम्ही ना प्रकाशरूप, त्यामुळे तुम्हाला अंधार माहितीच नाही, हा सगळा प्रकाशच आहे ना. तो म्हणला प्रकाश म्हणजे काय? त्याला कुठं माहिती आहे प्रकाश म्हणजे काय आणि अंधार म्हणजे काय? आमचे गुरुजी तर नेहमी गमतीने हे सांगतात. ते म्हणाले, एकदा म्हणे अंधारानं प्रकाशावरती केस लावली देवाच्या कोर्टात आणि सांगितलं, देवा तुझ्या दरबारात अन्याय नाही असं आहे ना? ते म्हणले हो. म्हणले माझ्यावर धडधडीत अन्याय काय? प्रकाश आला की मला जावं लागतं आणि जिथे प्रकाश आहे तिथे मात्र मला जाता येत नाही. कळते का? असं असं व्हायला लागलं. मी तसं आत्ताच बासुंदी खाल्ली म्हणले, त्यामुळे बासुंदी खाल्ल्याची जी धुंदी आहे, चालू द्या बुवा. हां हां मस्त. प्रकाश त्या अंधार म्हणतो, जिथे प्रकाश असेल तिथं मला जाता येत नाही, प्रकाश आला की मला तिथनं जावं लागतं. भगवान म्हणले बरोबर आहे, यू आर राईट. असा अन्याय असता कामा नये. एक काम कर, मी एक अटक वॉरंट लिहून देतो किंवा समन्स लिहून देतो, अमक्या अमक्या तारखेला त्या प्रकाशाला म्हणून हजर राहा, हे प्रकाशाला नेऊन दे दर. तो म्हणला हाच तर प्रॉब्लेम आहे ना, मी त्याला द्यायला जाऊच शकत नाही काही. ठीक आहे मी पाठवून देतो. आणि प्रकाशाकडं ते तारीख दिली, या तारखेला हजर राहा. प्रकाश हजर राहिला, बाहेर जाऊन तो ओरडायला लागला, अंधार हाजीर हो, प्रकाश आ गया है, अंधार हाजीर हो असताना ते कोर्टात, आर्यन हाजीर हो, काय अंधार अंधार. हा एक कल्पित कथा आहे, मातकथा, ह्याला मातकथा म्हणतात. धात आणि मात दोन कथा सांगितल्या समर्थ, धात माता दे रे राम. ते म्हणाले की तेव्हापासनं त्या
कोर्टामध्ये भगवंताच्या, ही केस अजून प्रलंबितच आहे. सूर्य अखंड उपकार करत राहतो पण त्याची नोंद कधी घेत नाही. कर्तव्य करा, उपकार लोकांवर करा पण नोंदसुद्धा घेऊ नका. असं झालं का? बरं ठीक आहे, चलो आगे. हे मला सूर्याने शिकवलं. यानंतरचा गुरु कबूतर कपोत, आठवा गुरु, त्याच्याकडनं काय शिकलात? कबूतराकडनं काय शिकलो? ते म्हणले एक कबूतर होतं, त्याची कबूतरी होती, दोन चार पिल्लं होती अशी वरती घरट्यात राहायची. एकदा ते कबूतर निघालं काही दाणा पाणी आणायला, ती कबूतरी होती आणि ती पिल्लं होती. इतक्यात एक व्याध आला, पक्षी पकडणारा आला आणि त्यांनी त्या ठिकाणी एक असं जाळं अंथरून ठेवलं. त्याच्यात काही डाळ वगैरे अमुक तमुक खाद्यपदार्थ ठेवले आणि तो दुसरीकडं काही जाळं लावायला गेला. आता या पक्ष्यानं म्हटलं अगं बाई काय आहे, ती पण विचार करते. आणि ती सगळी पिल्लं, सात आठ पिल्लं त्या जाळ्यावर बसली, त्याचे पाय अडकले आणि त्यांच्या लक्षात आलं आम्हाला अडकवाय करता हे होतं. आता ते कबूतर आलं तिकडून, ही कबूतरी पण त्यात अडकली, पिल्लं अडकली, ते कबूतर त्यात तिकडून आलं. त्या कबूतराचं कर्तव्य काय आहे? चोचीनं बेतानं एकेकाचा पाय सोडवणं कर्तव्य आहे की आपणही अरे 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 काय झालं माझ्या मुलांचं म्हणून आपणही त्यात अडकणं महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? सोडवायला पाहिजे. पण मायेचा परिणाम, मोहाचा परिणाम, अरे अरे माझ्या पिल्लांना काय झालं अरे असं करत तेही त्यात पडलं, अडकलं, मेलं, असं वागायचं नाही हे मला कबूतरांनी शिकवलं. तुमच्या जीवनामध्ये अनेक लोक असे असतील, तुम्ही त्यांच्यावर नितांत प्रेम कराल, करायलाच पाहिजे, कर्तव्य करा, पण तरी थोडेसे वेगळे राहा. म्हणजे वेळ आल्यानंतर आपण त्यांचा प्राण वाचवू शकता किंवा वेळ आल्यानंतर त्यांना आपण मदत करू शकता. येग साळून चौग लोळू. बरं, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून समर्थाने इतके मठ स्थापन केले, इतकं नेटवर्क तयार केलं, पण एकाही उत्सवाला समर्थ थांबले नाहीत. समर्थांचा मठ कुठला आहे? प्रत्येक ठिकाणचे मठपती वेगवेगळे आहेत, समर्थ कुठलेच मठपती नाही आहेत. दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो, हा विषय पुढे येईल अजून सविस्तर. म्हणून मला या कबूतराने शिकवलं असं करायचं नाही. आपलं स्वातंत्र्य नेहमी अबाधित ठेवायचं, सगळ्यांकरता सगळं करा पण तरी थोडे वेगळे राहा आणि तेव्हा तुम्ही फक्त भगवंताचे असा. हे मला कबूतराने शिकवलं. नववा गुरु अजगर. अजगर कोण? तो दहशतवादी का? अजगर म्हणजे तो काही खातो आणि असं 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 करतो आणि पोटात कडकड कडकड काय खाल्लाय प्राणी, त्याची हाडं मोडून जातात, हाडं हाडं वेगळी होतात आणि मांस तो पचवतो आणि हाडं विष्ठेद्वारे टाकून देतो. आठवलं का? आता त्याच्याकडनं काय शिकलात? संतोष वृत्ती. त्याला काही खायला मिळतं एवढं तो खातो आणि निवांत पडून राहतो. अजगराला खांद्यावर खेळवतात ना, काही कारण नसताना. त्याला भूक लागली ना की तो काय असेल ते का, भूक नसेल तर उगाच खात नाही तो. काय कसं झालंय बघूया. पावभाजी पण आहे वाटतं आज. अजगरानं संतोष मला शिकवला. बरं, अजगराला खेळवतात माणसं म्हणजे बघा ना काय संतोष. प्रत्येक ठिकाणून गुण घेतला. यानंतरचा पुढचा दहावा गुरु बरं का, समुद्र. समुद्रात कितीही बाष्पीभवन घडो वा कितीही पाणी पडो, समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही. जीवनात कितीही आपल्याला येवो अथवा आपल्या जीवनातलं जावो, आपली मर्यादा सोडून कधी वागू नका. हे मला समुद्राने शिकवलं. अकरावा गुरु पाखरू, पतंग. पतंग म्हणजे तो नव्हे 14 जानेवारीचा पतंग उडवित होते, तो नव्हे, पाखरू. पाखराकडनं काय शिकलात? बघा आपण ही पाखरं असतात ना, आपण समयाला होतो ना, त्या समयीवर येऊन झडप मारतात बघा आणि मरतात हो बिचाऱ्या. त्यांना किती सांगा, म्हणजे काय, रूप विषयाला मोहित होतात हे पतंग. रूप नावाच्या विषयाला कधी मोहित व्हायचं नाही हे मला त्या पाखराने शिकवलं. नाहीतर आपण आपल्या प्राणांना मुकतो. जगात चांगली फुलं दिसतील, चांगल्या स्त्रिया दिसतील, चांगली माणसं दिसतील, चांगले पुरुष दिसतील, किती काही दिसो, नाही मी माझ्या मर्यादेनं वागणार, मी माझ्या आयटीत राहणार. बराचसा घोटाळा त्यामुळंच आहे बरं का. इथून बोलायला मर्यादा आहे. त्या सिने अभिनेत्री म्हटलं, कोणी अप्सरा आली तरी खाली वाकून बघायचं कारण नाही, कोण आले खिडकीत, नाही कोण आले का, आई नाही कोणी का असे ना. त्यापेक्षा म्हटलं आमचे गुरुजी आले तर मी 10 वेळा त्यांच्या पायावर डोकं टेकीन. गेले उडत सगळे. कॉन्फिडन्स लेवल इतके डेव्हलप ठेवा
मला तर वाटतं हे कॉलेजमध्ये शिकवलं पाहिजे हो। जरा काही जरा रूप दिसलं, कोण आहे ती बाई सोडून द्या, रूप संगम साडी नेसवलेली दुकानातली मॉडेल लांबणं, कोण आहे ती तुझी काकू, तू कीर्तनाला चल पुढं। रूपाला मोहित व्हायचं नाही, मला पाखरानं शिकवलं। बारावा गुरु मधमाशी, मधमाशीकडनं काय शिकलात, सारं ग्रहण वृत्ती मधमाशीकडनं शिकावी। ती 1 किलो मध गोळा करायला, मी परवा लेख वाचला मधमाशीबद्दल, 1 किलो मध गोळा करायला एका मधमाशीला 500 चक्रा, पृथ्वीला 500 चक्रा मारण्या इतकं फिरावं लागतं, असं 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 म्हणजे काउंट केलं तर 500 चक्रा पृथ्वीला, तेव्हा 1 किलो मध, कारण सगळं एका ठिकाणी चांगलं मिळणार नाही आहे हो। कायम सारं चांगलं आहे तेवढं सगळं वाईट आहे त्याचा विचार करू नका, हे त्यांचं फार, ते गाणंच फार म्हणतात बा, ते अमुकच फार नाही, प्रत्येक ठिकाणी काही ना काही चांगलं आहे, प्रत्येक ठिकाणी वाईटही आहे, आपण काय घ्यावं। बुराना कोई रूप या रंग से कहलाता है, बुराना कोई रूप या रंग से कहलाता है, यह दृष्टिभेद है जो दोष गुण बतलाता है। बुराना कोई रूप या रंग से कहलाता है, यह दृष्टिभेद है जो दोष गुण बतलाता है। कोई कमल की कली ढूंढता है कीचड़ में, कोई कमल की कली ढूंढता है कीचड़ में, और किसे चांद में भी दाग नजर आता है। आपली दृष्टी कशी ठेवायची आपण ठरवा। मला मधमाशीने शिकवलं सार तेवढंच ग्रहण करा। 13वा गुरु हत्ती, हत्तीला पकडतात ते हत्तीणीला बांधून ठेवतात, मदस्राव जिचा झालाय, जिचा एक गंध सुटतो असा मैथुनाकरताचा, तिला असं झाडाला बांधून ठेवतात आणि त्याच्या अलीकडं मोठा खड्डा करतात, त्या खड्ड्यावरती फळ्या ठेवतात, त्याच्यावर माती टाकतात, तिथे गवत लावतात, माणसं चालू शकतात पण हत्तीचं वजन ती पळी पेलू शकत नाही, आणि अशी हत्तीण बांधून ठेवतात आणि हत्ती ह्या करत येतात पडले खाली। जे झाडाच्या झाडं तोडू शकतात असे हत्तींना बांधून ठेवतात, इतके जबरदस्त असणारे हत्ती पण संकटात सापडतात, कारण काम विकार स्पर्श सुखाला मोहित होतात ते। म्हणून जसं रूप विषयाला मोहित व्हायचं नाही मला या पतंगानी शिकवलं पाखरानी, तसं काम विषयाला मोहित व्हायचं नाही मला हत्तीने शिकवलं। पुढचा गुरु सांगितला मध हरण करणारा, मध असं करून पोळी पिळून विकतात बघा ते मध। आपण लोणावळ्याला आलो ते बघा, गाड्या येत होत्या ना पुण्याहून, कोण आलं असेल त्यांना कळेल, कोपऱ्या कोपऱ्यावर अशा बाटल्या ठेवल्या होत्या, बघितले का, आठवलं का तुम्हाला, इकडूनही असेल, आणि पोळी पण ठेवली ती वरती, मला हे 11वा स्कंदच आठवला। याचा अर्थ काय, कितीही तुम्ही अंत उन्नतीचा पतनी होई ज्या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत। कितीही तुम्ही चांगलं चांगलं जमवा ते नाहीसं होणार आहे, म्हणून आणतानाच विचार करावा हे नाहीसं होणार आहे, म्हणजे त्याचा आवाज तो प्रभाव आहे तो बंद होतो। हे मला या मध हरण करणाऱ्यांनी शिकवलं। 15वा गुरु हरिण, बरेचसे लोक 24 मायनस करतात, अजून किती राहिले। हरणाकडनं काय शिकलात, हरिण नेहमी संगीताला मोहित होतं बरं, हे व्याध लोक चांगले गाणारे असतात, भजन करणारे असतात, सुंदर असे गोड गातात, ते हरिण असं करून उभं राहतं आणि त्याला अडकवतात। संगीत हा विषय अत्यंत चांगला आहे, पण तो भगवंताचं प्रेम म्हणून गायला, तर विषय म्हणून जर तुम्ही तो एन्जॉय केलात तर हरणासारखे तुम्ही मोहित व्हाल आणि पुन्हा पुन्हा जन्ममरण परंपरेत अडकाल। हे हरणानं मला शिकवलं, संगीत हे भगवद भक्ती पर्यवसायी असावं, ते विषय पर्यवसायी नसावं। अन्य बघा आपण पुष्कळ मोठे मोठे गायक वृद्धापकाळामध्ये भगवंताच्या भजनाला लागलेले दिसतील, इतके उत्तम गाणारे आमचे कुमारजी शेवटी देवासला जाऊन राहिले, मी जाऊन आलो तिथे आणि फक्त निर्गुणी भजन म्हणायचं, इतके मोठे डी व्ही पलुस्कर साहेब, काय मोठा अधिकार, भीमसेनजी सुद्धा त्यांना मानायचे, त्यांच्याकडे पहिल्यांदा शिकायला गेले होते, त्यांनी नाही सांगितलं मी शिकवणार, म्हणजे काय असेल डी व्ही पलुस्करांचा अधिकार। पण डी व्ही पलुस्करांचं आपण उर्वरित आयुष्य बघा, आपण त्यांचं चरित्र ऐकलं असेल, ते रोज एकच भजन म्हणायचे दिवसभर, बरं ही चाल त्यांची आहे। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम,
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव खास त्यांची जागा आहे, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम। याच्या विपरीत जर कोणी वागला गायक वा संगीतातला कोणीही, कोणीही असो, मला आवडतं संगीत कोणी, भगवद अनुकूल असं जर संगीत नसेल तर ते बंधनाला कारणीभूत ठरतं, तो विषय ठरतो, आणि नारायण जर ठरवलं तर विषय तो त्यांचा झाला नारायण। म्हणून मला या कला उपासकांचं विशेष वाटतं की ते इतके मोठे कलाकार आहेत पण भगवत सेवेमध्ये आहेत, बघा ते किती महत्त्वाचा भाग आहे, काय भाग्य असेल त्यांच्या मनात असो नसो, यांना बासरी भाग त्यांचे सोलोचं कार्यक्रम होणार आहेत, भागवताचे आशीर्वाद कायम राहणार आहेत पाठीशी, हो वाया जाऊ देणार आहे काय भगवंत आपली सेवा, पण त्याबरोबर मी नेहमी सांगतो कितीही मोठे झालात तरी भागवताची एखादी सेवा वर्षभरात देत चला हो। भगवंत या बारीक बारीक गोष्टींची नोंद घेतो, सांगण्याचं कारण असं, हे मला हरणाने शिकवलं की संगीत हा विषय म्हणून नाही, भगवंताची सेवा म्हणून खूप चांगला आहे, अन्यथा बंधन। 16वा गुरु मत्स्य, माशाकडनं काय शिकलात, खाण्यापिण्याला फार अडकला की मासा होतो आपला, मासा कशाला अडकतो, गळाला, वरून असं टाकून बसतो ना तो, आणि ते आमिष लावतात, आमिष म्हणजे कीटक लावतात, कणकीचा गोळाही लावतात पण आमिष म्हणजे ॲक्च्युली त्याचा अर्थ कीटक, तो अर्धवट असा 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 हलणारा असतो, त्याच्या शेपटामध्ये, त्या आळीच्या शेपटामध्ये असं तो आकडा खोवलेला असतो। एका गोव्याच्या बुवानी मला एक दोहात सांगितला, तो कीटक त्या माशाकडे बघतो बोलतो, मासा धरायला आला या 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 करून, असं करून धरायला आला, तो कीटक त्या माशाशी बोलतो, ऐ मैं मरा हूं तेरे लिए लेकिन तू ना मर मेरे लिए, मैं मरा हूं तेरे लिए लेकिन तू ना मर मेरे लिए, तू मरेगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए। माशानी मला काय शिकवलं, खाणं पिणं छान एन्जॉय करा पण जिभेचं काम कसं झालंय हे सांगणं आहे, काय हवं हे जिभेने सांगायचं नाही ते मी सांगायचं, हे मला माशाने शिकवलं। पुढचा गुरु पिंगला नावाची वेश्या, दत्तात्र्यांची गुरु होय, जोपर्यंत तरुण होती जोपर्यंत कानावरची बट पांढरी झाली नव्हती तोपर्यंत उदंड गिराईक येत होती त्या वेश्येकडं, पण अशीच एक दिवस गिराईकांची धनाकरता वाट बघत बसली होती आणि पहाट झाली तरी सुद्धा कुणी आलं नाही, दारात बसली आहे कुणी नाही कुणी नाही कुणी नाही, आणि एकदम पहाटे उजाडलं तिला, काय उजाडलं, तिच्या लक्षात आलं एवढी वाट जर भगवंताची बघितली असती तर आत्तापर्यंत भगवंत आला असता, एकदम झटकून टाकली कांताशा, कुणी माझ्याकडे गिराईक म्हणून यावं ही इच्छा टाकून दिली आणि आजपासून सांगितलं कृष्णा मी विडाच करणार पण मी तो तुला देणार, मी नृत्यच करणार पण मी तुझ्या पुढे करणार, मी सेवाच करणार पण तुझी करणार, आणि त्या दिवशीपासून ही पिंगला नुसती सुधारली नाही तिचा, तिला मोक्ष मिळाला, तिला इथे श्लोक आहे तिच्या मुखात शुकदेवानी ठेवला, आशाया परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा सच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला। दत्तात्रय सांगतात जिच्याकडनं अपेक्षा नाही ती जर वैराग्य धारण करत असेल तर ज्यांनी वैराग्य धारण करायला पाहिजे त्या मी नको का धारण करायला, हे मला तिने शिकवलं। यानंतरचा 18वा गुरु कुरर पक्षी म्हणजे टिटवी, तिच्याकडनं काय शिकलात महाराज, टिटवी एक मांसाचा तुकडा घेऊन चालली होती, अशी 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 चालली होती आणि त्या टिटवीच्या त्या मांसाच्या गोळ्याकरता तिच्यामागे शेकडो टिटव्या लागल्या, ती सगळ्यांना चुकवीत 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 अशी निघाली, पण एकदम त्या पळताना धावताना आकाशातून उडताना तिच्या चोचीचं जे प्रेशर आहे ना ते जास्त कमी झालं
आणि चोचीतनं तो तुकडा सुटला. आता तो तुकडा सुटल्याबरोबर दुसरीनं तो पटकन पकडला आणि ती धावायला लागली. आता सगळ्या 100-150 टिटव्या तिच्या मागं लागल्या आणि ही टिटवी एकदम रिलॅक्स. माझ्या लगेच लक्षात आलं, जगामध्ये स्पर्धेचा त्याग करा की तुम्ही शांत असाल. कुणाशी स्पर्धा करू नका. याचं कारण तुम्ही त्या स्पर्धेत फर्स्ट आली, पण तुम्ही त्या स्पर्धेत पहिल्यांदा, तुमच्या लक्षात येईल अजून माझ्या पुढे कुणीतरी आहे, त्याला ओलांडून पलीकडे जाल तिथे कुणीतरी असतो. म्हणून करायचीच असेल स्पर्धा तर फक्त स्वतःशी करा. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीमध्ये माझ्या आरोग्यात काही फरक पडला का, माझ्या चिंतनात काही फरक पडला का? फक्त स्वतःशी स्पर्धा करा. मनुष्य साधारणतः दुसऱ्याशी स्पर्धा करण्यात आयुष्य घालवतो. नाही, ठरवून टाकावं हे, मी कुणाशी स्पर्धा करणार नाही. अहो माझ्या फक्त 200 भागवताला ऐकायला श्रोते, अहो त्या भागवतकारांना माझ्या इतकं येत नाही, तरी लाख श्रोते त्यांना. करा द्वेष, त्यांना माहीत पण नाही तुम्ही त्यांचा द्वेष करताय. उजळा मग केव्हा तरी असं करत करत लाख श्रोते आणले बा. मग मला कळलं मला लाख श्रोते पण त्यांना 2 लाख श्रोते. आता त्यांचा द्वेष करा, मरेपर्यंत संपणारच नाही आहे. स्पर्धा संपत नसते. करायचीच असेल स्पर्धा तर स्वतःशी करा. यानंतरचा पुढचा गुरु लहान बाळ, कुरर पक्षानंतर 18वा गुरु कुरर पक्षी, 19वा गुरु लहान बाळ. लहान बाळाकडनं काय शिकलात महाराज? निष्पापता, मासूम. लहान बाळ असं तहानं 6 महिन्याचं खेळतंय आणि आपल्या एखाद्या बाई आपल्या घरी आल्या, त्यांना साडी बदलून बो अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे, त्या म्हणतात सगळ्यांनी बाहेर चाला मला जरा प्लीज साडी बदलायची आहे. लहान बाळ ते राहू दे म्हणे का, त्याला दिसत नाही का? असं काय त्याच्याजवळ आहे की तो तिथं असलेलं त्या बाईंना चालतं? त्याच्या चित्तातली निष्पापता. केव्हा तरी लहान बाळासारखी निष्पापता यावी ना मनुष्याच्या मनामध्ये. हा कोण, तो कोण, ती कोण, ही कोण, आपण काय मांजरे कुत्रे आहोत का नर मादी म्हणून एकमेकांकडे बघायला? एकदम पवित्र असं चित्त या लहान बाळाने मला शिकवलं. यानंतर 20वा गुरु कुमारी, अजून 4 राहिले तर कुमारीने काय शिकवलं? त्या कुमारीला बघायला असेच लोक आले होते आणि ती कांडत होती, ते मुसळवर टाकती कांडतीय. तिच्या बांगड्यांचा आवाज खूप खळ खळ येत होता आणि ज्याला इरिटेशन म्हणतो ना सारखा एक आता हा आहे ना, इरिटेट होते ते सतत सतत. शेवटी आता ह्याचं काय ते निर्जीव आहे, ते इरिटेट होतं हे त्या सासऱ्याने. ते जे बघायला आले त्यांनी फक्त तिच्याकडं पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की माझ्या बांगड्यांचा जो आवाज येतो त्या मुसळावर आपटल्यामुळं त्यामुळे ह्यांना त्रास होतो. तिने विचार केला ह्यांना त्रास नको व्हायला म्हणून सगळ्या बांगड्या काढून ठेवल्या, पण एक बांगडी शिल्लक ठेवली कारण कुमारीच्या हातात एक तरी बांगडी असली पाहिजे असं शास्त्र आहे. एक बांगडी ठेवल्याबरोबर आवाज बंद झाला. यातनं मी एवढं शिकलो, मी भिक्षा मागत चाललो होतो मला हा प्रसंग दिसल्याबरोबर शिकलो काय, एकांतामध्ये मनुष्याला सगळ्या प्रकारे शांती मिळू शकते. रमाकांत एकांत काळी भजावा, शांत राहा, एकटे राहा. आणि खरं सांगू परमार्थाचा आपला अधिकार ओळखण्याचं सगळ्यात मोठं सूचक चिन्ह कुठलं, ज्याला एकटं दिवसभर असून सुद्धा कंटाळा येत नाही, बोअर होत नाही, मोबाईल बिबाईल काही नसताना सुद्धा अस्वस्थ होत नाही. एकदा करून बघा प्रयोग, कुठे गोंडवल्याला गडावर कुठेतरी जा, एकटे जा, काही तिथले सगळे नियम पाळा आणि काही करू नका. माळ घेऊ नका, पुस्तक घेऊ नका, मोबाईल घेऊ नका, फक्त एकदा पोचल्याचं कळवा मी जिवंत आहे, काळजी करू नका. आणि मोबाईल ऑफ करून ठेवा आणि शांत बसा. काय करा, काही करायचं नाही हेच करा. आपण किती वेळ शांत बसू शकतो ना त्या बेतानं लक्षात ठेवाल, आपलं मन स्थिर असतं. बसूच शकत नाही माणूस, बघा प्रवचन कीर्तनात बसत नाही तरी ऐकण्याचं काम सुरू आहे. नुसतं असं बसा सांगितलं ना, नाही ताचाचे हेच काढतात तुकडे लोक हात, कुणी सतरंजीच्या दोऱ्या काढतं, कोणी वेलदोडे काढतं. कोणी ते रामदेव बाबांचं प्रवचन ऐकून आलं, त्यांनी सांगितलं नखावर नख घासली ना की पांढरे केस काळे होत नाही, म्हणजे काळे होतात आणि काळे आहेत ते पांढरे होत नाहीत. आता नाहीतरी विचार केला 3 आणि 3 6 तास भरपूर काळे करून घेऊ इथे.
पूर्ण प्रवचनभर बुवाच्या समोर बसून ते बघून बुवाचे पांढरे व्हायची वेळ आली. व्हॉट इज इट, काय आहे? आपल्या चित्ताची अस्थिरता आपल्या शरीरातनं बाहेर पडते. डोळे मिटून बसला ना तरी बारकाईनं बघा आपण, बुबुळं हलत राहतात. असं होतं बघा, आपलं आपल्याला कळतं. एकदा करून बघा ही गोष्ट, म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती किती झाली लक्षात येईल. ज्याचं मन स्थिर आहे ना, त्यानं आध्यात्मिक प्रगती केली. ट्राय तर करून बघा. झोप लागल्यावर कोणी स्थिर असत? काही लोक झोप लागल्यावर सुद्धा स्थिर नसतात. जाऊ दे, चला तिकडे नको जायला. हे मला लहान या कुमारीने शिकवलं. एकांत. एकविसावा गुरु लोहार. लोहाराकडनं काय शिकलात महाराज? अरे, लोहार बाण बनवित होता. बाणाचं टोक बनवायचं आणि त्याला काठी बसवायची असते ऐन वेळेला. जसं आपण बल्ब बसवतो ना, असं असतं ते ऐन वेळेला. इथे ते सगळे बाण लावलेले आहेत, पाठीला नुसता काठ्या. असं असतं ॲक्च्युली काढायचं. आता ते जे टोक आहे ना, ते टोक नीट पाहिजे. कारण ते टोक जर जरा इकडं तिकडं असेल ना, तर त्याचा ग्रॅव्हिटी मिडल बदलतो आणि बाण असा जायच्या म्हणजे असा जातो. आणि तेवढ्यात त्याचा बाण याला लागला तर हा मरू शकतो. हे लोहाराला माहिती आहे. हे करेक्ट बनवलं पाहिजे. बाणाचं टोक म्हणजे देशाचं स्वातंत्र्य. असा एक लोहार, नाथाने हे 11व्या स्कंदात फार भारी लिहिलं आहे. एक असा लोहार बाणाचं टोक बनवत होता. आता ते चिमट्यानी धरलेलं, ज्याला स्मिथी ज्याची झाली त्याला कळेल काय. असं बाणाचं टोक, असं तो जॉब आत ठेवलेला, त्या निखाऱ्यात बाहेर काढला, ऐरणीवर ठाक 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 ठाक, परत आत ठेवला, ठाक ठाक ठाक, 1:25 बरोबर त्याला टेपर आणलाय. इतक्या एकाग्रतेने तो ठक ठक करत होता. आणि गावाच्या बाहेर एका चौकामध्ये, म्हणजे एक रस्ता इकडं गेलेला एक रस्ता इकडं गेलेला, मध्ये त्या कोपऱ्यावर त्या लोहाराची ती भट्टी आहे. आणि राजाची मिरवणूक गेली तिथनं, या किंवा या रस्त्यानं राजाची मिरवणूक गेली. नाथांची ओवी ऐका. आणि मागून राजाला विडा देणारा एक सेवक आला. राजाला मध्ये 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 विडा लागतो. धनदडा तडडा धनदडा तडडा. एका बाजूनं एका घोड्यावरती तो हडपी म्हणतात त्याला, विडा देणाऱ्या सेवेला हडपी म्हणतात. पलीकडं सोन्याची पिकदाणी घेऊन तो उभा आहे, हा त्यात थुंकतो. परत हा दुसरा विडा घेतो, कारण 4 तास लागेल, तोपर्यंत विड्याशिवाय कोण राहू शकतो. अशा परिस्थितीत तो हडपी बनवायला वेळ लागला. एक विडा दिला, राजाने तोंडात घातला, बाकीचे बनवून आलोच म्हणला. आणि ती मिरवणूक पुढे गेली आणि नेमकं हा तिथे येऊन पोहोचला. आता विचार करतो, इकडं गेली मिरवणूक का इकडं गेली? कोपऱ्यावर लोहाराचं दुकान, नाथांची ओबी इथे सुरू होते. मागून राजाचा हडपी आला, तो बोले राया कोठे गेला, येरू बोले गेला की न गेला, कोण जाणे. ओ खट खट खट, ते दारू उघडवतो, खट नॉकिंग केलं. ओ लोहार दादा. त्याने ते आत ठेवलं, कोणीतरी आलंय वाटतं. म्हणून विचारलं, काय हो काय? अहो राजा कुठं गेला? कोण राजा? अरे आपल्या देशाचा, आपल्या गावाचा राजा कधी गेला? अरे काय माणूस आहे तुम्ही, इथनं राजाची मिरवणूक गेली दंदाडत. 25 भालाईत 25 ढोल ढालाईत, त्यानंतर ते लेझी रथ, किती लोक गेले इथं तुम्हाला कळलं नाही? नाथ म्हणाले, नाही कळलं. का? तावून उजू करता बाण. तावून म्हणजे तापून, उजू करता बाण, दृढ लागले अनुसंधान. लोहाराकडनं काय शिकावं? एकाग्रता. आकाश कोसळ, राजाची मिरवणूक गेली तरी कळली नाही, अशी एकाग्रता नामात असू द्या, कीर्तन प्रवचन श्रवणात असू द्या, आपल्या जॉबमध्ये असू द्या. हीच माणसं मोठं काम करतात, लक्षात ठेवा. 22वा गुरु, साप, सर्प, साधा सर्प, तो अजगर वेगळा. सर्प, सर्प काय करतो? जिथे कुठे जागा मिळेल तिथे राहतो. तो स्वतःचं घर बांधत नाही, त्याच्याकरता एक वाईट म्हण आहे, आयत्या बिळावर नागोबा. मुंग्यांनी बिळं तयार केली असतं, तो आपला आत राहून तिथे राहतो. यातनं शिकायचं काय आहे? आहे त्यात ॲडजस्ट करून राहायला शिका, हे सर्प शिकवतो. पुलं सांगायचं ना, पुलं देशपांडे म्हणायचे, मूर्ख माणसं घरं बांधतात आणि शहाणे माणसं त्यात राहतात.
आपण बांधू नका असा अर्थ आहे का? नाही, बांधा तुम्ही, पण कितीही तुम्ही चांगलं बांधलं तरी तुम्हाला कळणार नाही इथे अजून एक कट्टा पाहिजे होता, इथे अजून एक कपाट पाहिजे होतं. बघा, आहे की नाही प्रत्येकाची स्वतःच्या घराबद्दल काहीतरी तक्रार? म्हणून असे राहा सर्पासारखे. काय सर्प करतो? आहे त्यात ऍडजस्ट करून राहतो, त्यातल्या त्यात तो बनवतो. बघा, ते नामदेवाने विचारलं काय हो तुमचं घर, ते म्हणले निजानंदी आम्ही बांधलेले घर, आमचं सत्यलोकात घर बांधून तयार आहे. अवास्तव या जगात कशात गुंतू नका, नाहीतर तुम्ही इतके चित्त व्यग्र व्हाल आणि आयुष्य निघून गेलं तरी मनासारखं काही मिळणार नाही. 23वा गुरु स्पायडर, मकडी, त्याच्याकडनं काय शिकलात? इतकी उत्तमोत्तम तो जाळी विणवतो, विणतो, त्याच्यामध्ये जे प्राणी सापडतील माशा बिशा ते खातो, पण या नेटवर्कमध्ये स्वतः कधी मरत नाही. बरं, याप्रमाणे तुम्ही कार्य जरूर करा, मोठी कार्य उभी करा, पण त्या कार्याच्या आधीन होऊन तुम्ही स्वतःचं आत्मा हे स्वातंत्र्य गमावून बसू नका, हे मला त्यांनी शिकवलं. आता इथे मी ओवी लावतो, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची, 1111 मठ स्थापन केले, 1400 जास्त शिष्यांना अनुग्रह दिला, छत्रपती शिवाजी महाराज समर्थांचे अनुग्रहित आहेत, व्यंकोजीराजे समर्थांचे अनुग्रहित आहेत, कितीतरी सरदार मंडळी शिवाजी महाराजांची, निळोजी मुजुमदार इत्यादी समर्थांचे अनुग्रहित आहेत, पण हे अनुग्रह देतात, त्यांची एकदा शिस्त लावून देतात आणि स्वतः मात्र निघून जातात. त्यांना पाहिजे तर त्यांनी दर्शनाला यावं. काय असेल स्ट्रॉंग हो महापुरुष, सांगायचं कारण असं, कितीही मोठी कामं करून नाही तर क्या हो जाता आहे, स्रष्टा सृजन के अधीन हो जाता आहे. त्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, हे स्वातंत्र्य अबाधित ठेवा, आणि हे स्वातंत्र्य याच्याकरता रोज 1 मिनिट तरी मेडिटेशन करत चला. यानंतरचा 24वा गुरु कुंभारीण माशी. कुंभारीण माशीने काय शिकवलं? एकाग्रता शिकवली, सविस्तर कथा नको. मध्यम यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सत्संगाचा महिमा सांगितला. या शरीराच्या आतमध्ये असणारं चैतन्य त्याला प्रत्यक्षात संसार नाहीये हे सांगितलं, पण त्याला चिकटून राहणारी जी वासना आहे अंतःकरणातली आपल्या, त्या वासनेकरता तर आपण त्या आत्म्याला ओढतो, म्हणजे पुढच्या जन्मी पुन्हा त्याच्याकडनंच कनेक्शन घेतो आणि आपण आपल्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आत्म्याला पुनर्जन्म पूर्वजन्म नाही आहेत. हंसगीता येते, हंस याचा अर्थ भगवान महाविष्णूंनी हंसरूपानी ब्रह्मदेवाला केलेला उपदेश, ही गीता येते. आपल्या जीवनात आपण सत्वगुण वाढवा, या सत्वगुणाचा परिणाम जर कुठला असेल तर आपल्याला परमार्थ करावा असा वाटतो. तम आणि रज वाढवू नका. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश, हे सांगून पुढे जातात. ज्ञान वैराग्य ही साधनं सांगतात. जे अधिकारी नाही आहे त्यांना मार्गदर्शन केलंय भगवंतानी. कदर्यूची कथा येते, कदर्यूनं म्हटलेलं भिक्षुगीत येतं. यानंतर ज्ञानयोग भक्तियोग 30वा जो अध्याय आहे 11व्या स्कंधातला, हा यादव एकमेकांच्या मध्ये मद्य प्राशन करून दारू पिऊन कसे बाण मारता मारता मरून गेले, द्वारका बुडाली, यादव कुल संहार झाला, वसुदेव देवकी यांना आत्मज्ञान झालंय, उग्रसेनाला आत्मज्ञान झालंय, त्यामुळे त्यांनी समुद्र प्रवेश केला, पाऊण द्वारका बुडाली, थोडीशीच द्वारका शिल्लक आहे ज्याला बेट द्वारका म्हणतात. हे 5000 वर्षापूर्वीच्या ग्रंथात लिहिलंय, आम्हाला वेड्यात काढायचे लोक, हे पुराणिक लोक काही सांगतात, पण आता ही अंडर वॉटर असलेली द्वारका सापडली आहे. डॉक्टर राव नावाच्या सागर संशोधक तज्ञांचं एक यूट्यूबवर 15 मिनिटाचं स्पीच आहे ह्याच्याकरता. जर्मनी आणि इंडिया या दोघांच्या कोलॅबोरेशनने हे काम सुरू आहे. माझा मित्रच त्या कामावरती आहे, त्यामुळे मला माहिती आहे. त्यावेळची राहणीमान कसं होतं, कशा प्रकारच्या पायऱ्या, कशा प्रकारचे महाल होते, हे आता एक एक गोष्टी वर यायला लागल्यात. काही भांडीवर पुष्कळ काम, 70-80% काम झालंय. भगवान गोपालकृष्ण असे प्रभास क्षेत्री येऊन थांबलेत, उद्धवाला उपदेश केला, उद्धव निघून गेले आणि प्रभूंनी असे आडवे पडले थोडेसे, उजवा पाऊल डाव्या मांडीवरती असं गुडघ्यावर आहे आणि भरपूर झाडी आहे. लांबणं एका व्याधाला असं वाटलं की बहुतेक
हे हरणाचं मुख आहे, म्हणून लांबन सुसणाणा करून त्यांनी बाण मारला आणि भगवंताच्या तळ पायाला लागला. रक्तबंबाळ प्रभू बाण सहन केला. अहो सगळ्यांना जगवणारे स्वतः जगू शकत नाहीत का? व्याध धावत आला, कोण आहे कोण आहे, कसला हरिण आहे, कुठल्या जातीचा आहे? भगवंताला पाहिल्यावर तो गडाभडा लोळायला लागला. देवा काय केलं मी, माझ्या प्रभूला मी बाण मारला. भगवान म्हणाले, गेल्या जन्मी मी तुला अडून बाण मारला होता, या जन्मी तू मला अडून बाण मारला. फिटताम फिट बाण काढून टाकला, नुसता असा हात फिरवल्याबरोबर जखम बरी झाली. काळजी नको करू, मला मरण नाहीये, निमित्त पाहिजे होतं मला एवढं. तू जेव्हा मरशील त्यावेळेला तुला वैकुंठात जागा मिळेल, मला बाण मारल्याबद्दल तुला ही बिदागी. असं आहे का कोणी जगात? आणि भगवान कापूर जसा उडून जातो, पेट्रोल जसं आपोआप उडून जातं, अगदी त्या पद्धतीनं त्यांचा देह असा आकाशात अदृश्य झाला. निळ्या रंगामध्ये हा निळा रंग अदृश्य झाला का? पुन्हा एखाद्याला दर्शन देण्याकरता. 11वा स्कंध समाप्त होतो. 12व्या स्कंधातल्या पहिल्याच अध्यायामध्ये पुढचं भविष्य आहे. पुढं कसं कसं काय काय घडत जाईल हे सांगितलंय. माणसं अति यज्ञ करतील, यज्ञामध्ये मांसाचा अतिवापर व्हायला होईल, त्यावेळेला भगवंत एक अवतार घेतील यज्ञ संस्था बंद करायला. त्याचं नाव बुद्धावतार असेल. थोडस अहिंसा सांगण्याकरता हा अवतार येईल, थोडासा फसगत करणारा हा अवतार आहे. पूर्णच्या पूर्ण यज्ञ बंद करा हे सांगायला त्याचा अवतार झाला नाही, पण काही लोक त्याचा अर्थ तसा घेतील आणि त्याचा परिणाम हळूहळू वैदिक धर्माचा ऱ्हास व्हायला लागेल. वाईट वाईट राजे जन्माला येतील. मांजरा एवढा माणूस तयार होईल. 12-13 वर्षाच्या मुली गर्भवती होतील. पतिव्रता ज्या आहेत ना, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार, अशी स्थिती तयार होईल. संन्याशाला रस्त्यावर नग्न करतील लोक. चांगले वागणारे लोक म्हणजे महामूर्ख आहेत, आणि बनेलपणानं वागणारे लोकच चांगले आहेत. अशा अर्थानं लोकांची मानसिकता तयार होईल. चांगुलपणांवरचे लोकांची श्रद्धा हटेल. अन्योविण वर्णसंकर होणार आहे, समर्थांनी सांगितलंय. वर्णसंकर होईल, आश्रम संकर होईल. विद्यार्थी दशेतली मुलं गृहस्थासारखी वागतील. चारी आश्रमांचा संकर होऊन जाईल आणि त्यावेळेला लोकांच्या कल्याणाकरता भगवंत एक खास अवतार घेईल. श्री कल्की भगवान की जय. शुकदेव म्हणाले, राजा काही शंका आहे का रे तुला? शेवटची 5-7 मिनिटं काही शंका आहे? तुला काही बायकोला भेटायचं आहे? तक्षक पलीकडे आलाय, पण मी असेपर्यंत तो येऊ शकणार नाही. त्याच्या विषाचा प्रभाव तुझ्यावर होऊ शकणार नाही. काही शेवटची इच्छा, मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारतात ना. शुकदेव बारीक नजरेनं त्याच्या डोळ्याकडे बघत होते. ते त्याला परवानगी देत नव्हते काही इच्छा आहे का? ते त्याची परीक्षा घेत होते. एवढं भागवत ऐकल्यावर याला अजून काही इच्छा उरली आहे का? माझा उपदेशाचा काही परिणाम झालाय का? नाही. आणि राजा म्हणाला, होय इच्छा आहे. त्यांनाही किंचित वाईट वाटलं असेल हो, पण एवढं सगळं करून जर जुना प्रापंचिक इच्छा उरल्या तर काय उरलं? बरं म्हणले, काय इच्छा आहे? दही खायचं आहे, बायकोला भेटायचं आहे, मुलाला जवळ घ्यायचं आहे, राज्याबद्दल काही नाही. म्हणला, महाराज जो अखंड आम्हाला उपदेश आपण केलात त्याची कृतज्ञता व्यक्त करायची, तुमची पाद्यपूजा करायची. ज्या संगतीने विराग झाला मनोदरींचा जडभार गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, अनंत माझे अपराध कोटी, न आणी मनी घालुनी सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. सुखदेवाना आनंद झाला.
कशा करता आनंद झाला, याला पूजा करावी वाटली म्हणून काय नाही. एकमेव कारण राजा कृतज्ञ आहे. कृतज्ञतेचा परिणाम असा असतो बरं, या जगामध्ये सगळ्याच्या सगळ्या पापांना प्रायश्चित आहे, पण कृतघ्ने नास्ति निष्कृती. जो कृतघ्न आहे आपल्याकरता ज्यांनी केलाय त्यांचं स्मरण करा, त्यांच्याकरता काहीतरी शक्य आहे ते करत चला. लहानपणी आपल्याला शिकायला कोणी मदत केलेली असते, लहानपणी एखादा जुना कपडा दिलेला असतो गरिबीत, कोणी आपल्याला रस्ता दाखवलेला असतो, कोणी आपल्याला घड्याळ शिकवलेलं असतं, छोटासा सुद्धा उपकार विसरू नये असा राजा आहे म्हणून त्यांना आनंद झाला. सुखदेव म्हणाले ठीक आहे कर पूजा. सुखदेवांनी पावलं पुढं केली, त्यातलं काय घेऊन जायचं होतं त्यांना? सुखदेवांसारखा वैराग्यदर्श महापुरुष नाही बरं. आपण त्याच्या मला तर वाटतं त्यांचं स्मरण करायची सुद्धा आमची योग्यता नाही. काय महापुरुष आहेत! अरे भगवंतांनी निर्माण केलेल्या गुहेत राहतो, भगवंतांनी आकाशातून पाडलेलं एखादं फळ जे आहे ना फळझाडावरचं, ते खाऊन भूक लागली तर जेवतो, नदी वाहते त्यातलं असं पाणी पितो, आणि अंगावर एकही वस्त्र वापरत नाही, आणि कोणाच्यात कधी जात नाही. कशाला लागतात पैसे, कशाला लागतात या सगळ्या गोष्टी? असे शुकदेव थांबले, सुंदर अशी पूजा झाली. उत्तराभिमुख असा तो राजा बसलाय. राजाला सांगितलं आता शेवटचा उपदेश करतोय, नीट ऐक. तू हा गम तू हा देह नसे शुभा शुभ तला तत्कर्म बाधा नसे ऐसे हे निजमानसी उमगता प्रारब्ध रेशा पुसे नाना शोक विकार दुःख नसता का दैन्य वाणे जिणे ब्रह्मानंद अगाध चिन्मय सुधा साम्राज्य हे भोगणे तू गंभीर सुधा समुद्र ससी येणे न जाणे तुला सत्ता ही अवघी तुझीच परी तू सर्वाहुनी आगळा. उपदेशाचा परिणाम झाला, राजा पद्मासन घालून हाताचे मणिबंधे असे ठेवून बसला. वृत्ती तल्लीन झाल्या, कृष्णांचं सगुण रूप आठवलं, कृष्ण समोर उभे राहिले, कृष्णांची मानस पूजा केली, आणि मानस पूजेच्या अंती स्वतःचा अहंकार म्हणजे स्वतःला सद्गुरूंच्या भगवंताच्या चरणी वाहिलं. आता त्यानंतर पुढे प्रक्रिया अशी घडते की ते सगुण आपल्याला निर्गुणात घेऊन जातं. आपण गाडीत बसायचं असतं, गाडी आपल्याला मुंबईला घेऊन जाते. ही सगुणाची वैशिष्ट्याची भूमिका आहे. ते झालं, मग तो तक्षक आला काय आणि नाही काय? ज्ञानोबानी देह कसा ठेवावा याच्याबद्दल सांगितलंय. झाकले घटीचा दिवा काय नेणो विझाला केव्हा तयापरी पांडवा देह ठेवी. आतल्या आत कधी आपण क्लिक संपला विषय, झालं काम त्याचं, आत्मज्ञान होऊन गेलं, तो जीव परब्रह्मामध्ये विलीन झाला, मग तक्षक आला काय नाही काय? मग पुढचा प्रोटोकॉल फक्त शाप म्हणून सांभाळायचा आहे. तो तक्षक येतो, अंगठ्यावरती चावतो, राजा तिथे पडतो. तक्षकाने जणू सांगितलं की हा इतका चांगला आहे, मला याला चावायला नको वाटतंय, पण ड्युटी मीन्स ड्युटी. एखादा पोलीस ऑफिसर जसा अटक करतो तसं मला करावं लागलं, वंदन केलं, आणि शुकदेव तर केव्हाच निघून गेलेत, तक्षकही निघून गेला. ही कथा सांगून थांबू नये, परीक्षिती मोक्षाची कथा सांगून थांबू नये, म्हणून एक सुरेख कथा येते, ती म्हणजे मार्कंडेयाची. मार्कंडेय नावाचा मृकंड आणि मृकंडा यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा, पाचव्या वर्षी त्याला कळलं की मला सोळाव्या वर्षी मृत्यू येणार आहे. आई त्याला घेऊन रडायची, यानं सांगितलं आई का रडतेस, माझं काही चुकतं का? तो म्हणाला नाही. ती म्हणाली नाही, तुझ्यासारखा गुणी मुलगा मला मिळाला, हे माझं भाग्य आहे, किती चांगला आहेस तू. मग तू रडतेस का बाळा? काळ तुला माझ्यापासून सोळाव्या वर्षी हिरावून नेणार आहे, म्हणून मला दुःख होत आहे त्या वियोगाचं. त्यानं सांगितलं आई एवढंच ना, मी अशा देवाची उपासना करीन ज्याला मृत्युंजय असं म्हणतात, आणि रोज सकाळी सूर्योदयाला हा नदीवर जातो, भगवंताचं पार्थिव शिवलिंग तयार करतो आणि त्याची षोडशोपचार पूजा करतो.
पुनरागमनायाचं म्हणून रोज विसर्जन करतो. असा 11 वर्ष × 365 दिवस पूजा करतो. त्याला दिवस माहिती होता मरणाचा. त्या दिवशी त्यानं शिवपिंडी तयार केली. आईला सांगितलं, आई येतो मी. आई आली आहे, वडील आले आहेत, मृकंड ऋषी आले आहेत, अनेक ऋषीमुनी उपस्थित आहेत तिथे. आणि यानं उत्तम शिवपिंडी तयार केली. आज जरा मोठी शिवपिंडी तयार केली. इतका वर्षाचं प्रॅक्टिस, इतकी सुरेख शिवपिंडी तयार केली. भगवंताला आळवलं. ओम नम शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणिंद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. आणि सांगितलं, देवा आज मला मरायचं आहे. आज मी तुमचं विसर्जन नाही करणार, मी तुम्हाला मिठी मारून बसणार. तुमच्या सान्निध्यात मरण्यापेक्षा या मरण्यासारखं काय या जगामध्ये सुख आहे. तुझंसाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. असं म्हणून भगवान शंकरांना मिठी घालून बसला. ठरल्याप्रमाणे यमराज आले आणि यमाने फास टाकला. तो फास एकट्या मार्कंडेयाला न बसता पिंडी सकट मार्कंडेयाला बसला. त्यात भगवंत आहेत, अजून विसर्जन केलेलं नाही आहे. आणि तो ओढायला लागला. भगवान संतापले, अरे यमाला मी यम म्हणून अपॉइंट केला आणि हा माझ्यावरतीच गुरगुरतो, बड्यासाहेबावर गुरगुरतो. पिंडी फोडून प्रभू प्रगट झाले आणि असं त्रिशूल त्यात यमाला लावलं आणि सांगितलं, आहे मालाच फास टाकतोस. यम थरथरायला लागला. तो म्हटला, देवा तसं नव्हतं, पण त्याला न्यायचं घटना ठरली आहे. ते म्हणले, घटना लिहिली कोणी? तुम्हीच. घटनेचा बदलायचा अधिकार नाही मला. ते म्हणले, निश्चित आहे, याला कधीही नेऊ नका. म्हणून या जगामध्ये प्रलय पाहणारा एकमेव महामानव मार्कंडेय ऋषी आहेत. म्हणून वाढदिवसादिवशी मार्कंडेयाचं स्मरण करावं बरं. मार्कंडेय पूजन करावा. परवा बोललो होतो मी आपल्याशी, हे बरं, हॅपी बर्थडे करू नका. मेणबत्त्या फुंकू नका. आपली दिवा लावण्याची संस्कृती आहे, दिवे घालवण्याची नाही आहे. दिवा जर चुकून गेला तर आपण अपशकून समजतो आणि आपण आपल्या मुलांना नातवांना दरवर्षी अपशकून फुंकून करायला लावतो. तुम्ही घरी केक बनवा व्हेज आणि तो निश्चित वाटा, पण काही गोष्टी ठरवून टाका. आपल्या संस्कृतीचं पालन आपण नाही करणार तर कोण करणार? मेणबत्त्या फुंकू नका. चुकून दिवा गेला तर अपशकून नाही. आपण दरवर्षी आपल्या मुलांना नातवंडांना अपशकून का करता? तेवढे दिवे लावा आणि ओवाळा. तुम्हाला मी खात्रीनं सांगतो, काही वर्षानंतर सगळा समाज झक मारत तुमच्या मागे लागेल. अक्षर शब्द माझे गुरुजी नेहमी वापरतात. नेहमी आपल्या घरी संस्कृतीला जपण्याचं काम करावं. काही वर्षानंतर तुम्हाला लक्षात येईल की लोक तुम्हाला मानायला लागलेत. जरा पक्के व्हा. बरं, मी काय ते हॅपी बर्थडेच्या विरुद्ध नाही आहे. ते म्हणायचे ते काव्य म्हणा, पण त्याच्याऐवजी संस्कृत काव्य पण आहेत. असो, आता मला तिकडे जायचं नाही आहे. मार्कंडेयाचं स्मरण हा मुद्दा सांगतोय. ही कथा सांगून मग थांबावं. ही मार्कंडेयाची कथा येते. श्रोते हो, असं उत्तमोत्तम भागवत जे जीवनही घडवतं मरणही घडवतं. उत्तमोत्तम मरण कसं असावं आपण ठरवू शकतो चांगली तब्येत असताना. मला अमक्या वर्षी असं मरण यावं. जगेन तो असा जगेन, जिओ तो ऐसे जिओ जैसे तो सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसे मरो जैसा तुम्हारा कुछ भी नहीं है. सामर्थ्य संपन्न शिव जीवन आणि सामर्थ्य संपन्न मरण, असा दोन्ही अर्थाने आपलं कल्याण करणारा हा ग्रंथ. भगवती जगदंबेच्या नारायणी धाच्या या धामामध्ये गेले 7 दिवस आपल्याला 14-17 ऐकायला मिळाला. कुठेही कंजूषपणा नाही, थोडक्यात सांगा नाही, व्यवस्थित वेळ दिला. याबद्दल आयोजकांचे मी ऋणी राहीन. बरं, धन्यवाद वगैरे. ऋणी राहणं मला जास्त योग्य वाटतं. श्रोते हो, काही महत्त्वाच्या गोष्टी. कुमारी विद्याताई दाते, श्रीमती क्षमाताई जोगळेकर, सौ मनीषा, जरा 5 मिनटं बोलायचं आहे काका मला. मनीषाताई रिसबुड, त्यांना खुर्ची द्या बसायला एक. सौ मनीषाताई रिसबुड आणि श्रीमती मायाताई कुलकर्णी यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. तिन्ही साथीदारांबद्दल, गुरुजींबद्दल, आमचे मांडवगणे गुरुजी यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो. ही मला आपली माणसं वाटतात. यांनी साथ केली म्हणून मी आपल्यासमोर कथा करू शकलो. म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्याविषयी सुद्धा. वैयक्तिक मला मार्गदर्शन करणारे काही वेळ आली तर अगदी गुरुचरित्र मला सांगायचं होतं तर मला कुर्लेकरांचं मोठं पुस्तक घरी आणून देणारे रास्ते काका बसले आहेत. काही नडलं अडलं तर धावणारे आमचे सहस्रबुद्धे काका आहेत, दीक्षित काका आहेत, पुष्कळ लोक आहेत. त्यांच्याबद्दल एक आदरभाव व्यक्त करतो काका. ओळखीचे आणि अनोळखी असे पुष्कळ लोक आहेत. सगळ्यांबद्दल आदर. गुरुनाथ खूप चांगल्या चांगल्या पर्सनॅलिटीज इथे भेटल्यात. भागवताचे आशीर्वाद सर्वांना देतो.
बोलताना मी आज माझ्याकडनं काही चुकलं असेल, कठोरपणानं बोललो असेल, हां तुम्ही पाय हलवू नका, असं रागावू नका बरं ताई, हां तुमचं लेकरू आहे असा विचार करा, तुमचा मोबाईल वाजला मोबाईल जरा बंद करा असं म्हणलो, क्षमा करा बरं, मोठ्या मनाने मला क्षमा करा. आणि जे काही मी बोललो आहे ते सज्जनगडाची अनेक गुरुजनांची माझ्यावर असणारी कृपा, आपल्यापर्यंत फक्त मी आणून पोहोचवायचं पोस्टमनचं काम केलं आहे. अजून एक काम करतो म्हणजे भागवताचे भरभरून आशीर्वाद प्रत्येकापर्यंत आणून पोहोचवतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. सगळ्यांनी म्हणायचं तथास्तु. सगळं आपलं सगळ्यांचं सगळ्या स्तरावरचं कल्याण असो, ऐहिक कल्याण, मुलाबाळांचं कल्याण, हातापायाचं आरोग्य, अंतःकरण पवित्र राहणे, उत्तम साधना घडणे, उत्तम शुद्ध असं चरित्र राहणे, चांगली प्रकारची उपासना, आरोग्य व्यवस्थित, उत्तम उत्तम अभ्यास, संपत्ती, यथाकाली उत्तम असा पुढचाही प्रवास आणि यथाकाली मोक्ष, असं सगळं आपल्याला ऐहिक शांती, पारलौकिक शांती आणि आध्यात्मिक शांती मिळो असंच म्हणतो. मुकेश दादा आहेत, सगळ्यांबद्दल एक आदरभाव व्यक्त करतो आणि हेच सांगतो, आम्ही जातो पुढच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. भागवताचं पूजन होईल, आरती होईल आणि 5 मिनिटात कार्यक्रम संपलेला असेल. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला काकांनी. आपण सगळ्यांबद्दल यांनी छान जेवायला वाढलं, यांनी छान पेटी वाजवली, बुवांनी खूप, बुवांचं तर फारच झालं. काका सांगायला अरे या सगळ्यात तुम्ही भगवंताला विसरू नका, भगवंतानी आपल्याला सपोर्ट दिला म्हणून ह्या भागवत झाला हे सांगायला मला, कृष्णानेच त्यांना पाठवलं होतं. एका अर्थानं एका बुजुर्ग आयुष्याने आपल्याला आशीर्वाद दिलेत असं म्हणतो. आणि इथेच सांग थांबतो, सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ भगवताची फलश्रुती म्हणा आणि मग आरती लावायची. आपण सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठोपाठ, भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्ती, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वं नो यत प्रभु, नाथस्त्वं नो यत प्रभु, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, तन्नमामि हरिं परम, अनायासेन मरणम, विना दैन्येन जीवनम, देहि मे कृपया कृष्ण, त्वयि भक्तिम अचंचला. सगळ्यांकरता मी हे ओम नमो भगवते वासुदेवाचे स्टिकर आणलेत, कृपया येऊन घेऊन चला. आणि अजूनही काही पुस्तकं आपल्याला द्यायची आहेत, तेव्हा थोड्या वेळाने आरती झाल्यानंतर आपण पूजन करून घ्या. हो, एक 2-3 मिनटं फक्त.
धिन पहिल्या दिवशी आपण मला अपॉइंट केलं होतं माझ्या क्षमतेप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर क्षमा करा आत्ता आजोबा ज्या अर्थी इथं सांगायला आले त्या अर्थी काहीतरी माझ्याकडनं चुकलं आहे आणि म्हणून त्यांच्या रूपाने मला कृष्णाने सावध केलं मला म्हणजे आपल्या सगळ्यांना सावध केलं एवढं मोठं वय आहे अनुभव आहे त्या अर्थी धावत धावत इथे आले आणि भगवंताचं स्मरण करायला विसरू नका म्हणतात त्या अर्थी खऱ्या अर्थानं कृष्णाची आपल्यावर कृपा आहे काका तुम्हाला नमस्कार आमचा बरं आणि आमच्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा करा असं म्हणतो आणि हा पहिल्या दिवशी जो मला अपॉइंटचा नारळ दिला होता अपॉइंटमेंटचा तो आता मी त्यांना परत देतो घरामध्ये गोड करून खा गोपाल कृष्ण भगवान की जय कल्याणं चिंतितं कार्यं चिंतितार्थ मनोरथा देवद्विज प्रसादेन श्रीकृष्ण प्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते महासंत्वे का च दश च दश च शतं च शतं
गोपाल कृष्ण भगवान की जय। वेळात वेळ काढून आलात, ह्याच्यावर भागवतावर ठेवायचं। आरती लावा लगेच, म्हणजे वेळ वाचेल सगळ्यांचा। हो ठेवून द्या। नमस्कार। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुज भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुज भगवंता। श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परी ने गाय रे जा हरिचरिता, आरती करू तुज भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुज भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोजवळ, आत्मा राम मुनी सकळ, सेवनी झाले जन सुफळ। महापर्वणी आली अवनी, की अघहरणी भव जल तरणी, की पतिता आरती करू तुज भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुज भगवंता। येथे व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गावोनी, शास्त्र पुराणा मुकुटमणी परम प्रेमामृत जननी। सहज सेविका भाविक भक्ता उदार दाता, मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुज भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुज भगवंता। गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ति जले भरित, विहरे हरि हऊँ सचितेथ। श्लोक सुकमळे संत द्विज कुले, सेवुनि रमले भान हरपले, रस पीता आरती करू तुज भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुज भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा, मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा। जणू
स्वयं प्रभेचा द्वादश कलीचा रवि अंतरिचा तमहरता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू ग्रंथन भेहा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण कृताप जाति चिरये शांति नाथ ही वदति कृष्ण पदी ठेवु माता आरती करु जय हो जय श्री भागवता आरती करु तुझ भगवंता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा नारायणी माता की जय श्री महारुद्र हनुमान की जय श्री सुखदेव जी महाराज की जय सर्व संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ।